स्क्रीन दिसते का सगळ्यांना? यस मॅम. यस मॅम. यस मॅम. ओके. यस मॅम. ऑलराइट, सो वी स्टार्टेड विथ mango, we finished botanical name, family of mango, correct? And we finished climate also, right? Soil and climate for mango. Okay. Next we'll see quickly floral biology and pollination. आपल्याला सगळ्यांना आपण आंब्याची फुलं बघितलेली असेल, मोहर येतो आंब्याला, राईट? सो इट इज इन टाइप, इट इज अ टाइप ऑफ इनफ्लोरेसन्स, पॅनिकल त्याला म्हणतात, कम्स इन अ पॅनिकल अँड इच पॅनिकल विल हॅव ऑलमोस्ट 1000 to 6000 फ्लावर्स. ओके, आपल्या आंब्याच्या मोहरला किती फळं लागतात? आंब्याला जी फुलं लागतात त्याच्यामध्ये किती फळं लागतात बघितले असतील तुम्ही? किती लागत असतील एका, आपण जे इनफ्लोरेसन्स म्हणतो, मोहर जो म्हणतो, तर तिकडे किती लागतात? आय टोल्ड यू देर आर 1000 to 6000 फ्लावर्स इन वन पॅनिकल. एका मोहर मध्ये 1000 ते 6000 फुलं असतात. तेवढी फळं लागतात का? नो मॅम. नो मॅम. नाही लागत. नाही लागत. एका फ्लावरिंग इनफ्लोरेसन्स मध्ये आपल्याला तेवढी फ्लावर्स, तेवढे फ्रुट्स लागत नाही, 4 to 5 मे बी. ओके, दिस इज बिकॉज इन मँगो देर आर टू टाइप्स ऑफ फ्लावर्स. ओके, जे आंब्याचं मोहर असतं त्यामध्ये टू टाइप्स ऑफ फ्लावर्स आहेत, स्टॅमिनेट अँड हर्मॅफ्रोडाइट और परफेक्ट. परफेक्ट मीन्स फॉर हॅव्हिंग बोथ मेल अँड फिमेल पार्ट. ओके, कम्प्लीट फ्लावर, परफेक्ट फ्लावर, हर्मॅफ्रोडाइट फ्लावर. ओके, अँड द सेकंड टाइप ऑफ फ्लावर इन मँगो इज अ स्टॅमिनेट फ्लावर और मेल फ्लावर, मीन्स ओनली अँथर्स अँड युअर फिलामेंट विल बी देअर, नो स्टाइल स्टिग्मा ओव्हर. ओके, नाउ ऑन द राईट साइड हिअर यू कॅन सी द पिक्चर. ओके, सो दिस ग्रीन वन, दिस इज युअर हर्मॅफ्रोडाइट फ्लावर. ओके, हे जे ब्राऊन स्ट्रक्चर दिसतंय दॅट इज युअर अँथर, द कनेक्टिंग वन इज युअर फिलामेंट. ओके, देन लेफ्ट साइडला हे जे एक just like a small extension, this is your style stigma and below is your ovaries. Okay, हे झालं तुमचं hermaphrodite flower. P shape तुमची ही खाली ovary दिसते, 5 petals are there. And then this is the other one below is your male flower. Okay, male flower मध्ये काय दिसतं तुम्हाला? हे you can see the anther, you can see the filament, and this down portion is nectaries. त्याच्यामध्ये स्वीट शुगरी सबस्टन्स असतं, सो दॅट इन्सेक्ट्स कॅन कम अँड डू पॉलिनेशन, अट्रॅक्टिंग द इन्सेक्ट्स थ्रू दिस स्वीट नेक्टर. सो दिस इज युअर टू टाइप्स ऑफ फ्लावर्स इन मँगो, हर्मॅफ्रोडाइट फ्लावर, कम्प्लीट फ्लावर अँड मेल फ्लावर और स्टॅमिनेट फ्लावर. ओके, सो आउट ऑफ द 1000 to 6000 फ्लावर्स ओनली 0.74% to 70%, 69.8% आर परफेक्ट फ्लावर्स. मग हे एवढं डिफरन्स कशासाठी? इट डिपेंड्स ऑन द व्हरायटी. ओके, तर तुमची रुमानी व्हरायटी मध्ये फक्त 0.74% आर युअर मेल फ्लावर्स. ओके, प्लीज मेक शुअर यू जॉईन द क्लास विद इन फर्स्ट 2-3 मिनिट्स, अदरवाइज इट बिकम्स डिफिकल्ट टू कीप ऑन ऍडमिटिंग यू इन द क्लास. ओके, तर रुमानी मध्ये फक्त 0.74% फ्लावर्स आर युअर परफेक्ट फ्लावर, वेर एज इन लांगरा हॅज द हायेस्ट नंबर ऑफ परफेक्ट फ्लावर्स, 69.8% फ्लावर्स इन लांगरा आर परफेक्ट. म्हणजे रिमेनिंग 30% फ्लावर लांगरा मध्ये हे मेल फ्लावर्स आहेत. ओके, आणि रुमानी मध्ये किती आहे? लेस देन 1% आर हर्मॅफ्रोडाइट, म्हणजे किती? तुमचे 100 पैकी 1, म्हणजे 1000 ला 10, आणि 6000 ला तुमचे किती येतील? 60. 60 फ्लावर्स फक्त ते परफेक्ट आहेत ज्याला फ्रुट्स येऊ शकतात. ओके, त्या 60 पैकी पॉलिनेशन कितीचं होतं आणि मग नंतर त्याच्यात फ्लावर ड्रॉप कितीचं होतं ते पण आपण बघतो. ओके, देर इज हेवी ड्रॉप ऑफ हर्मॅफ्रोडाइट फ्लावर्स अप टू 99% अँड ओनली 0.1% और लेस हर्मॅफ्रोडाइट फ्लावर्स डेव्हलप इन टू फ्रुट अँड कम्प्लीट फ्लावर्स आर देअर इन हर्मॅफ्रोडाइट. Out of those 60 also, only 0.1%
फ्रूटिंग होऊन कंप्लीट मॅच्युअर होणार. सो दिस इज वाय इन मँगो इवन दो देर आर 1,000 to 6,000 फ्लावर्स इन वन पॅनिकल यू डोंट गेट दॅट मच फ्रूट सेट. कमी फ्रूट्स लागतात ओके बिकॉज नॉट ऑल फ्लावर्स आर हर्माफ्रोडाइट अँड नॉट ऑल हर्माफ्रोडाइट फ्लावर्स विल डेव्हलप टिल मॅच्युरिटी. त्यांच्या मध्येच फ्लावर ड्रॉप वगैरे होऊन जातो ओके. हिअर अगेन यू कॅन सी द पिक्चर. सो युजली मँगोचं फ्लावरिंग आपण बघतो नोव्हेंबर डिसेंबर इट स्टार्ट गोज अप टू जानेवारी ओके. सो हिअर यू कॅन सी अबाव इज युअर फिमेल फ्लावर परफेक्ट फ्लावर. दिस इज युअर स्टिग्मा, दिस इज युअर स्टाइल, बिलो इज युअर ओवरी, दिस इज युअर अँथर, दिस इज युअर फिलामेंट. ओवरी आणि तिथे खाली नेक्टरीज पण असतात. नेक्टरीज मीन्स दे विल प्रोव्हाइड शुगरी स्वीट सबस्टन्स फॉर बीज ऑर हाऊस फ्लाय टू कम अँड डू पॉलिनेशन. आणि खाली जे बघितलं हे तुमचे आहेत मेल फ्लावर्स. यू विल हॅव ओनली द युअर अँथर्स अँड फिलामेंट ओके. ओनली टू पार्ट आर दे. अँथर्स विल कंटेन ऑल युअर पोलन ग्रेन्स. सो फ्लावरिंग इज नोव्हेंबर टू डिसेंबर. युजली इन मँगो क्रॉस पॉलिनेशन ऑकर्स ओके अँड इट इज डन बाय हाऊस फ्लाय. माशी असते ना आपली घरातली त्याच्याने मँगो मध्ये पॉलिनेशन ऑकर्स ओके. सो वी ऑलरेडी सॉ लेस नंबर ऑफ परफेक्ट फ्लावर्स. आउट ऑफ दोज लेस नंबर ऑफ परफेक्ट फ्लावर्स मेनी विल फॉल डाऊन ऑल्सो अँड ओनली 50% ऑफ परफेक्ट फ्लावर्स आर पॉलिनेटेड. म्हणजे पॉलिनेशन जर झालं नाही तर फ्रूट डेव्हलप होत नाही म्हणून रिमेनिंग 50% विल फॉल ऑफ ओके. सो दॅट्स वाय द रेशियो ऑफ फ्लावर इज टू फ्रूट इज व्हेरी लेस इन मँगो अँड दॅट इज गुड पार्ट ऑल्सो. वील स्टडी इन नेक्स्ट लाईफ ओके. स्टिग्मा रिमेन्स रिसेप्टिव्ह वन डे प्रायर टू अँथेसिस विथ द मॅक्झिमम ऑन द डे ऑफ अँथेसिस अँड द फ्रूट सेट इज जनरली इम्प्रूव्ह बाय मिक्स्ड पॉप्युलेशन. 65 to 85% फ्लावर्स रिमेन अनपॉलिनेटेड अँड ओनली 0.1 to 1% रीच द हार्वेस्टिंग स्टेज. फ्रूट ड्रॉप ऑकर्स ॲट ऑल स्टेजेस आफ्टर फर्टिलायझेशन. मॅच्युरिटी अटेन्स इन 2 to 5 months. सो स्टिग्मा इज रिसेप्टिव मीन्स वॉट. When the anthers will fall on the stigma, then it will develop into pollen. When the pollen grains will fall onto stigma, then they will be reaching the ovules. Okay, pollen tube will form, then all those things will take place, and then your fertilization can occur only when the stigma is receptive. That's why this is important. Just the detail madhi jaychi garaj nahi hai cha. You just understand ki what are the pollinating agent is housefly. Cross pollination usually occurs in mango. There are perfect flowers and male flowers in mango and very less amount of flowers are reaching till maturity, 0.1%. okay, next cultivars. What are the different types of cultivars? Kutle kutle prakar ke aambe khalle tumhi patpat sanga bara. Kutle kutle aambe keshar hapus keshar hapus anything else alfonso paripairi अल्फांजो हापूस म्हणजे अल्फांजो पायरी अजून राजापुरी राजापुरी अजून बदाम बदाम रत्ना 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 खाल्ला का रत्नागिरी नाही रत्ना खाल्ला का ग तू कुणी सांगितलं रत्ना ओके एनिवे अजून कुठलं आहे तोतापुरी तोतापुरी ठीक आहे. सो मेनी ऑफ दिस व्हरायटीज आर अवेलेबल ओके. आपण कुठले कुठले बघितले पायरी केसर अल्फांजो तोतापुरी परत तुमचा लालबाग एक आहे ओके. नाव डिपेंडिंग ऑन विच स्टेट यू आर यू गोईंग देर आर डिफरंट व्हरायटीज ओके. नॉर्थला गेले तर तुमचं दशेरी लांगरा आहे ओके. मग तुमचं गुलाब खस आहे. साऊथला गेले तर तुम्हाला नीलम असतो, बंगनपल्ली असतो, बदामी असतो बदाम ओके. आपल्या महाराष्ट्राच्या साईडला आपल्याला तोतापुरी एक आहे, अल्फांजो इज फेमस, पायरी इज देत, गुजरातमध्ये केसर वगैरे वनराज केसर. सो देर आर सेव्हरल व्हरायटीज. रत्ना जी आहे ते आपल्या कोकण कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेली व्हरायटी आहे ओके. So these are different types of mangoes. Here in the state you can see which state grows which okay. Then there are certain developed varieties also. This is just a
पिक्चोरियल डिस्क्रिप्शन सो यू कैन सी विच वराइटी लुक्स हाउ. कांचन ए मलिका है, हाइब्रिड ए मलिका. देन यू हैव पूसा अरुणिमा, पूसा सूर्या, लॉट ऑफ वराइटीज आर देर. वील स्टडी दिस वराइटीज वन बाय वन. ओके, न्यू वरायटीज. दशरी ही नॉर्थ इंडियन वरायटी आहे. इट इज युजली ऑल्टरनेट बेरर, म्हणजे एका वर्षी आंबे येतात, दुसऱ्या वर्षी येत नाही. So CIHS, Central Institute for Subtropical Horticulture, Lucknow, developed a new variety, Dashari 51. And this is improvement in Dashari because now Dashari 51 is regular bearer. Means every year you will get fruits on Dashari 51. Another regular bearer cultivar is Cardoz Mankhurd, which was developed in Maharashtra. And it is selected from Goa Mankhurd. This is Goa's famous variety, Goa Mankhurd. Taste la pan khub chhan lagte. Okay? Then in Maharashtra, hey, objective point of view, I am giving you this details, okay? In Maharashtra, they have developed an off-season variety, okay? Usually, flowering in this variety, Niranjan, will occur in June, July, and fruits will be available in October, November, okay? The off-season variety developed at Parbhani, variety name is Niranjan, objective la vichartat, which is the off-season variety of mango. Then Payur 1 variety was developed, which is a selection, म्हणजे नीलम व्हरायटी मधून जे चांगले चांगले तुम्हाला क्रॉप्स भेटली त्याच्यातून ते सिलेक्ट करून तुम्ही ही नवीन व्हरायटी डेव्हलप केली. दिस इज अ ड्वार्फ व्हरायटी, हाईट इट विल बी लेस. ओके, अँड दिस वॉज रिलीव्ड एज पायूर वन. ड्वार्फ व्हरायटीज जे पण असतात, वॉट हॅपन्स, यू कॅन अकोमोडेट मोर नंबर ऑफ प्लांट्स पर हेक्टर. इथे ड्वार्फ व्हरायटी पायूर वन, तुम्ही पर हेक्टर यू कॅन अकोमोडेट 400 प्लांट्स. अदरवाइज आपण बघतो मँगोचा प्लांटिंग डिस्टन्स इज 10 by 10 meters, म्हणजे एका हेक्टरला 100 झाड बसतात. जर तुमची हाय डेन्सिटी प्लांटिंग केली ड्वार्फ व्हरायटीज वापरून, देन इन्स्टेड ऑफ 100 यू कॅन अकोमोडेट 400 प्लांट्स. सो मोर नंबर ऑफ प्लांट्स, मोर नंबर ऑफ ईल्ड, अँड मोर इन्कम फॉर द फार्मर्स. ओके, now here depending on which university has released which variety, IARI cha khup varieties hai, Mallika, Amrapali, Pusa Arunima, the varieties whichever will have Pusa in front of it will have been developed by your IARI New Delhi, Indian Agriculture Research Institute. Okay, then Indian Institute of Horticultural Research Bangalore, they have released varieties which will have name Arka. सगळ्या आय आय एच आरच्या व्हरायटीच्या नेमच्या पुढे अर्का लिहिलेलं असतं. सो मँगो मध्ये आहे तुमची अर्का अनमोल, अर्का पुनीत, अर्का अरुणा, अर्का नीलकन, अर्का अनमोल, लॉट ऑफ व्हरायटीज आहेत, खूप सारे आहेत. ओके, देन रिजनल फ्रूट रिसर्च स्टेशन बेंगुरला, आपल्या महाराष्ट्राचं, जिथं आपण ही रत्ना सिंधू कोकण रुची व्हरायटीज ज्या डेव्हलप केलेल्या आहेत, ह्या आपल्याला महाराष्ट्राच्या व्हरायटीज आपल्याला नेहमी माहिती पाहिजे. सो रत्ना इज युजली अ क्रॉस बिटवीन अल्फान्झो अँड नीलम. अल्फान्झो ही ऑल्टरनेट बेरर आहे, अल्फान्झो मध्ये स्पॉन्जी टिश्यूचा प्रॉब्लेम आहे, वेर एज नीलम इज रेग्युलर बेरर फ्री फ्रॉम स्पॉन्जी टिश्यू. तर असे पॅरेंट सिलेक्ट करून दे हॅव डेव्हलप रत्ना व्हरायटी विच विल बी रेग्युलर बेरर, प्रत्येक वर्षी त्याला फ्रुट्स येतात. देन दे हॅव अनदर व्हरायटी डेव्हलप सिंधू. सिंधू इज अ बॅक क्रॉस बिटवीन रत्ना अँड अल्फान्झो. रत्नाच्याच व्हरायटीला परत अल्फान्झो त्याच्या पॅरेंट सोबत बॅक क्रॉसिंग केलं, अँड दॅट वी हॅव डेव्हलप्ड ॲज सिंधू. सिंधू व्हरायटी इज ऑल्सो नोन ॲज सीडलेस व्हरायटी ऑफ मँगो, कारण का त्याचं जे सीड असतं ते फार छोटं असतं, आतमधली जी कोळे असते ती फार छोटी चपटी असते. देअरफोर सिंधू इज कन्सिडर्ड ॲज अ सीडलेस व्हरायटी ऑफ मँगो. हे बुक्समध्ये लिहून ठेवा, ऑब्जेक्टिव्हला विचारतात. ओके, रत्ना व्हरायटी जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल रिमेंबर करायला, तर एन ए अल्फान्झो आणि नीलम आर द पॅरेंट. कोंकण रुची, कोंकण रुची अगेन यू हॅव नीलम अँड अल्फान्झो ॲज युअर पॅरेंट, अँड दिस व्हरायटी कोंकण रुची इज सुटेबल फॉर पिकल पर्पज, लोणच्यासाठी ही फेमस आहे. देन सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर लखनौ, दे हॅव रिलीज CIHS1, they have released Ambika variety. Okay, we have again fruit research station at Sangareddy, Andhra Pradesh. They have Aurumani and Manjira variety. Then Periyakulam Research Institute, they have released PKM1, Periyakulam 1 and Periyakulam 2. Periyakulam 2 is crossed between Neelam and Malgoa. Okay, then BASU Sabur have released
Safari, Jawahar, and Nileshan, Nileshwari, Nilfanso is released by AES Paria. एक खूप सारे वरायटीज आहेत, थोडंसं आपण फक्त त्याला लिमिटेड अमाऊंट तुम्हाला दाखवलेली आहे. हियर अगेन यू कॅन सी दिस आर द हायब्रिड विच हॅव बीन डेव्हलप, विच इन्स्टिट्यूट हॅज डेव्हलप्ड इट, व्हॉट आर द पॅरेंट्स अँड व्हॉट इज देअर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. मलिका नीलम इंटू दशेरी रेग्युलर बेरर आहे बिकॉज दशेरी इज अ ऑल्टरनेट बेरर. दशेरी 51 पण जी नवीन व्हरायटी डेव्हलप झाली दॅट इज अ रेग्युलर बेरर. सो नीलम इज अ रेग्युलर बेरर, देअरफोर मलिका विच वॉज डेव्हलप्ड बाय क्रॉसिंग नीलम अँड दशेरी इज ऑल्सो अ रेग्युलर बेरर. हाय टी एस एस, गुड कलर, युनिफॉर्म फ्रुट्स अँड मॉडरेट किपिंग क्वालिटी. ओके, देन यू हॅव आम्रपाली. अगेन हिअर द पॅरेंट इज दशेरी इज द मदर अँड नीलम इज कन्सिडर्ड एज द फादर. सो दशेरी इंटू नीलम, आपण ह्याला लक्षात ठेवताना आम्रपालीला नेहमी डी एन ए असं लक्षात ठेवतो, डी एन ए. ओके, आणि ह्याला एन डी एम मलिकाला. सो आम्रपाली इज द ड्वार्फ व्हरायटी ऑफ मँगो, इट इज रेग्युलर बेरर. खूप वेळा ऑब्जेक्टिव्हला विचारतात हाय डेन्सिटी प्लांटिंग साठी आम्रपाली ही व्हरायटी वापरतात 2.5 by 2.5 meter डिस्टन्स ठेवून. ओके, सो ड्वार्फ व्हरायटी ऑफ मँगो रेग्युलर बेरर, स्मॉल साईज फ्रुट्स, गुड किपिंग क्वालिटी. रत्न आपण बघितलं फ्रुट रिसर्च स्टेशन ऍट वेंगुर्ला. नीलम इंटू अल्फान्सो एन इंटू ए, दिस इज युअर रत्न. रेग्युलर बेरर आहे, फ्री फ्रॉम स्पॉन्जी टिश्यू अँड फायबर. अल्फान्सो मध्ये प्रॉब्लेम आहे स्पॉन्जी टिश्यूचा, ते आपण पुढे बघू फोटोज वगैरे. सो अँड अल्फान्सो इज ऑल्टरनेट बेरर. सो रत्न व्हरायटी डेव्हलप बाय युझिंग नीलम विच इज रेग्युलर बेरर, नीलम विच इज फ्री फ्रॉम स्पॉन्जी टिश्यू अँड रत्न ऑल्सो हॅज दॅट कॅरेक्टरिस्टिक ना. आणि टेस्ट वगैरे मग अल्फान्सो सारखी येते. ओके, सिंधू अगेन बॅक क्रॉस बिटवीन रत्न अँड अल्फान्सो, डेव्हलप्ड ॲट वेंगुर्ला. रेग्युलर बेरर, स्टोन इज थिन, चपटा बारीक आतमधली कोय असते, दॅट्स वाय सिंधू इज नोन ॲज सीडलेस फ्रूट. अर्कापुनीत, अर्का नेम इज देअर अर्का, सो इट मस्ट हॅव बीन डेव्हलप्ड बाय आय आय एच आर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च ॲट बँगलोर. मग बँगलोर साऊथ इंडियाला जसे तुम्ही जाता आंध्र प्रदेश वगैरे, तिकडे बंगनपल्ली ही व्हरायटी फेमस आहे. Okay, so Arkapunit has the parents of Alfonso and Banganpalli. Regular bearer, ma Banganpalli Alfonso kashala ghetlo apan, kanka Alfonso che characteristics include honyasathi. This is regular bearer, attractive skin, medium sized and free from spongy tissue. Banganpalli is free from spongy tissue. Okay, so these are some of the varieties. Apart from Indian varieties, यू ऑल्सो हॅव फॉरेन व्हरायटीज. बाहेरच्या देशातून आपण इंट्रोड्यूस केलेले पण व्हरायटीज आहे. टॉमी ॲटकिन्स, ज्युलेट, हेडन, सेन्सेशन अँड जुलिया आर द कलर व्हरायटीज ऑफ मँगो विच वर इंट्रोड्यूस फ्रॉम मायामी फ्लोरिडा टू इंडिया. मग आंबा मँगोचं ओरिजिन कुठं आहे, इंडियामध्ये. मँगो वेंट फ्रॉम इंडिया टू अदर कंट्रीज, इट ऑल्सो वॉज इंट्रोड्यूस्ड इन फ्लोरिडा यू एस ए. फ्लोरिडाचं ॲटमॉस्फिअर टेम्परेचर क्लायमेट इज ट्रॉपिकल कंडिशन. ओके, सो मायामी फ्लोरिडामध्ये पण मग युजली तिकडे पण हे खूप सारे मग मँगोचे व्हरायटीज तुम्हाला भेटतात. एक्झाम्पल टॉमी ॲटकिन्स, केंट, हेडन, फ्रान्सिस, सेन्सेशन. ओके, अँड देन दीज व्हरायटीज वर डेव्हलप्ड इन फ्लोरिडा अँड देन दे आर अगेन इंट्रोड्यूस्ड इन इंडिया. कीट, केंट आर ऑल्सो अनदर व्हरायटीज फ्रॉम यूएसए. हे व्हरायटीज आपण खाल्लं तर ह्याच्यामध्ये इंडियासारखी एवढी टेस्ट नाही आहे, बट स्टील दिस आर अवेलेबल इन यूएसए आणि तिकडे ह्याच व्हरायटीज वापरल्या जातात. ओके, पण आपल्या अल्फान्सो सारखी टेस्ट या व्हरायटीज मध्ये येत नाही. ओके, नेक्स्ट म्युटेशन ब्रीडिंग. ओके, मॅन मेड इंड्यूस म्युटेशन ची कुठलीच व्हरायटी मँगो मध्ये नाही आहे. वॉट एवर व्हरायटीज आर अवेलेबल दोज आर नॅचरली ऑकर्ड इन नेचर. म्युटेशन हॅव टेकन प्लेस इन दिस व्हरायटीज अँड दीज व्हरायटीज आर देन रिलीज ॲज न्यू व्हरायटी. एक्झाम्पल रोझिका हॅज बीन आयसोलेटेड फ्रॉम अ पेरुवियन, पेरू कंट्रीमधली ही व्हरायटी रोझा डी आयका. ओके, दिस इज द पॅरेंट अँड द न्यू म्युटंट इज रोझिका. सो दिस इज वन ऑफ द म्युटंट व्हरायटी ऑफ मँगो. सिमिलरली डेव्हिस हेडन इज अ म्युटंट ऑफ हेडन. आपण मगाशी बघितलं मँगोची हेडन व्हरायटी आहे, तर म्युटेशन ऑकर इन दॅट हेडन व्हरायटी अँड दॅट इज रिलीज्ड ॲज अ डेव्हिस हेडन
व्हरायटी. तर हे लक्षात ठेवायचे, टू व्हरायटी म्युटंट व्हरायटीज ऑफ मँगो आर रोझिका अँड डेव्हिस हेडन ऑब्जेक्टिव्ह साठी. ओके, जी आय टॅग दिस इज नॉट इम्पॉर्टंट बट स्टील म्हणजे तुमच्या कोर्स साठी इतकं नाही आहे. GI tag means for geographical indication. Okay, so if a particular crop, example alfanzo from Konkan, आपल्याला माहिती आहे, आपल्याला देवगड हापूस माहिती, रत्नागिरी हापूस माहिती, त्यांना त्यांना ते त्या एरियामध्ये तो ग्रो केला जातो म्हणून त्याला कॅरेक्टरिस्टिक तो फ्लेवर आहे, टेस्ट आहे. सो सच क्रॉप्स आर गिवन GI टॅग्स. ओके, सो अल्फान्सो मँगो फ्रॉम कोंकण has been given the GI tag for its area. Okay, then comes your propagation. आपला प्रोपोगेशनचा चॅप्टर झाला आहे ना, सगळे आपण बघितले वेगवेगळे टाइप्स ऑफ प्रोपोगेशन. नाव विल सी विच आर फॉलोड इन मँगो. विनीर ग्राफ्टिंग, ओके, और यू कॅन से साइड ग्राफ्टिंग. देन यू हॅव अप्रोच ग्राफ्टिंग अँड इनार्चिंग. You have epicotyl and stone grafting and softwood grafting. Epicotyl stone grafting kutla university ne develop keli hoti, atavte ka? Nahi. Epicotyl grafting, stone grafting, commercially it is used for propagation of mango. It was developed by Dr. Balasaheb Sawant, Konkan Krishi Vidyapeeth. Same thing goes with softwood grafting. Pan baguya inarching, it is one of the most widely practiced method of grafting. One can get big size plant materials for planting with over 95% success rate. Okay, inarching kiwa approach grafting he apan already baghitlela asto barobar. tyacha madhe itha right side la tumhi baghta what you do in inarching or approach grafting. ata hyacha madhe inarching approach grafting la pan inarching mhantlela ahe. otherwise inarching jar tumhi athavla tar apan kay karto inarching, jeva root are damaged, at that time we grow your plants near the stem and inarch them. tanna tya stem madhe tumhi graft karun takta jene karun new root system yeti. so that is original inarching. approach grafting and inarching in mango, in this what you do is tumhi root stock tya plant cha javar down tyacha tumhi grafting karta. so root stock is still having its root system and the scion is still connected to the mother plant. so both these plants are having their own root system ani tela tumhi graft karun takta. and once the graft is successful, that time you will detach the scion from the mother plant and you will remove the rootstock. top portion of the rootstock will be removed and bottom portion of the scion will be removed. so then this becomes your approach grafting or inarch grafting in mango. okay, usually hai तुमचं अप्रोच ग्राफ्टिंग वगैरे वेस्ट बेंगॉल वगैरे मध्ये हे बघितलं जात. साइड ग्राफ्टिंग और विनीर ग्राफ्टिंग, दिस ऑल्सो वी स्टडी. ओके, दिस इज ऑल्सो डन इन युअर वेस्ट बेंगॉल एरिया. सो इन दिस वॉट वी डू इज यू आर ग्राफ्टिंग द प्लांट टू द साइड ऑफ द रूट स्टॉक. सायनला तुम्ही साइड मध्ये रूट स्टॉकच्या लावता. सो रूट स्टॉक इज स्टील हॅव्हिंग इट्स टॉप पोर्शन लीफ. सो फोटोसिंथेसिस इज स्टील गोइंग ऑन. अँड वन्स द graft is successful, the side graft is successful, at that time you will detach the top portion of the rootstock. you will cut the top portion of the rootstock. so in this case the success rate is more. okay, and you are giving more contact area for the cambium and the union and the graft success will be more. okay, हे आपण आधीच शिकलेलो आहोत. वेस्ट बेंगॉल मध्ये तुमचे हे मँगो साठी हे तुम्ही विनियर ग्राफ्टिंग फॉलो करता. इन सीटू, इन सीटू मीन्स व्हॉट? ऑन द फार्म इटसेल्फ. हे पण खूप वेळा विचारतात. इन सीटू मीन्स व्हॉट? तुमचे रूट स्टॉक हे शेतामध्ये तुम्ही ऑलरेडी लावलेले असता आणि शेतामध्ये जाऊन तुम्ही हे ग्राफ्टिंग सक्सेसफुली करता. ओके, सो दिस इज युअर साइड ग्राफ्टिंग और विनियर ग्राफ्टिंग. एपिकोटल ग्राफ्टिंग वी हॅव ऑलरेडी स्टडीड इट. This was also developed by Dr. Balasaheb Sawant, Konkan Krishi Vidyapeeth, usually followed in June, July. 10 days old seedling is selected. Tela coppery leaves astat, red copper color che jeva leaves yetat, 10 days old rootstock you will select and then you will do grafting on it. Tumhi well shape karta
तुमचं सायन अँड देन यू विल इन्सर्ट द सायन इन टू दिस रूटस्टॉक अँड टाईट विथ द पॉलिथिन बॅग पॉलिथिन स्ट्रिप ओके सो दिस वॉज डन बाय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ओनली स्पेसिफिकली फॉर मँगो ओके सेम एज वेज ग्राफ्टिंग ओनली थिंग इज द रूट स्टॉक इज ओनली 10 days ओल्ड 6 to 8 सेंटीमीटर त्याची डायमीटर असते सेम डायमीटरचं तुम्ही सायन सिलेक्ट करता त्याला हॉरिझॉन्टल कट देता वेज शेप करता सायन स्टिकला हियर यू कॅन सी द वेज शेप देन यू विल इन्सर्ट इट इन टू युअर रूट स्टॉक टाईट अप इट इज ऑल्सो नोन एज स्टोन ग्राफ्टिंग बिकॉज द सीडलिंग इज स्टील कनेक्टेड टू द मँगो स्टोन ह्याला स्टोन ग्राफ्टिंग म्हणतात एपिकोटाईल एपिकोटाईल पण तुमचं सीडलाच आपण म्हणतो दॅट्स वाय दिस इज नोन एज एपिकोटाईल ऑर स्टोन ग्राफ्टिंग कमर्शियली फॉलोड इन महाराष्ट्र ओके नेक्स्ट सॉफ्टवुड ग्राफ्टिंग दिस ऑल्सो वी ऑलरेडी स्टडीड वी आर जस्ट रिवाइजिंग इट सेम थिंग ओनली एक्सेप्ट हिअर द रूट स्टॉक इज ओव्हरग्रोथ आपल्याला जेव्हा एपिकोटाईल ग्राफ्टिंग करता नाही आलं एक वर्षानंतर तुम्ही त्याला सॉफ्टवुड ग्राफ्टिंग करू शकता सो सीडलिंग इज 8 to 10 मंथ्स ओल्ड द सीडलिंग्स विच वर नॉट यूज फॉर एपिकोटाईल ग्राफ्टिंग यू विल कन्वर्ट देम इन टू सॉफ्टवुड ग्राफ्टिंग ओके सेम थिंग यू विल गिव वेज शेप टू युअर सायन गिव वेज शेप कट टू युअर रूट स्टॉक अँड इन्सर्ट द सायन टाईट विथ युअर पॉलिथिन पेपर पॉलिथिन स्ट्रिप ओके अगेन दिस इज डन अँड स्टँडर्डाइज by Dr. Baalasaheb Sawant Kokan Krishi Vidyapeeth and it is recommended for Kokan area of Maharashtra okay he lakshat theva kute kele jata kadhi kele jata okay softwood grafting can also be used for in situ this also can be done in the farm itself manje te veneer grafting and softwood grafting are the commercial methods which can be followed in the farm itself in situ tumhi rootstock laun dyeche and tikade jaun mag he tata grafting karun ghe याचा बेनिफिट काय होतो की रूट स्टॉक्स आर वेल एस्टॅब्लिश्ड इन द फार्म इटसेल्फ अँड आफ्टर ग्राफ्टिंग द प्लांट डझंट टेक मच टाइम फॉर ग्रोईंग देन वील स्टडी व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ रूट स्टॉक सो इम्पॉर्टंट थिंग वी वॉन्ट टू सिलेक्ट गुड रूट स्टॉक फॉर युअर मँगो ओके अँड वी सॉ मँगो इज ऑलवेज प्रोपोगेटेड थ्रू ग्राफ्टिंग तर वेन एव्हर यू आर डुईंग ग्रोईंग रूट स्टॉक्स इन मँगो most of the seedlings or the root stocks are polyembryonic okay polyembryonic this also we studied I think so polyembryonic means what from one seed you will get 2-3 seedlings that 2-3 seedlings matlab ek seedling hai zygote fertilization dhalyamule develop dhalela asta and other seedlings are developed through new cellular cells or integument on new cellular cells so they are same having chromosome number characteristics same like the mother plant so they are same like the mother plant that's why root stocks are usually propagated by seeds the polyembryonic jar tya seed madhe asel to the root stocks are always propagated by seed so which are the root stocks and there is olor root stock which is dwarfing root stock totapuri red small is a dwarfing root stock in mango okay there are other also lot of root stock wellai columban octoploid nature ahe tata tetraploid nature ahe sorry polyembryonic type okay then you have sabar chandrakaran we have already saw wellai columban bapkai is famous olur is famous ache bharpur sale tumche kurukan nileshwar dwarf these are all polyembryonic root stocks that means त्यांना तुम्ही सीडनी ग्रो केलं तर ते मदर प्लांट सारखेच उगणार ओके देन इज युअर मोनो एम्ब्रियोनिक मीन्स वॉट नाव दे विल हॅव वन सीड वन सीडलिंग ओके दॅट मीन्स हायब्रिड असतात म्हणजे ह्यांना मग तुम्ही सीडच्या ऐवजी तुम्ही ग्राफ्टिंग वगैरे कटिंग वगैरे ह्याला तुम्ही प्रोपोगेट करू शकता सो दिस आर रुमानी अँड दशेरी हेच परत पुढे आपण डिटेल मध्ये दिलेलं आहे वेलाई कोलंबन ऑब्जेक्टिव्ह साठी इट इज अ ड्वाफनिंग रूट स्टॉक फॉर अल्फांजो अँड दशील हे एलो पॉलिप्लॉइड आहे टेट्राप्लॉइड व्हरायटी आहे 2n = 8 बापकाई फॉर नीलम ओलू इज फॉर दशेरी कुरुकन सॉल्ट टॉलरेंट रूट स्टॉक फॉर आम्रपाली क्रीपिंग रुमानी दशेरी आर सॉल्ट टॉलरेंट रूट स्टॉक
ओके 13-1 इजराइल वर्सा रूट स्टॉक है इट इज टॉलरेंट टू कैलकेरियस सॉइल इट इज ऑल्सो ड्वार्फिंग रूट स्टॉक एंड हैज सॉल्ट टॉलरेंट एबिलिटी ओके गोवा हाई यील्डिंग रूट स्टॉक फॉर नीलम ओके सो यू कैन रिमेंबर दिस रूट स्टॉक्स एटलीस्ट वेलई कोलंबन ओलूर बापकाई क्रीपिंग हे तुमच्या लक्षात असले पाहिजे ओके क्लियर आहे का सगळ्यांना समजतंय का नेक्स्ट प्लांटिंग सो वी ऑलरेडी सॉ प्रोपोगेशन मेथड वी ऑलरेडी सॉ व्हॉट आर द रूट स्टॉक वी सॉ डिफरंट व्हरायटीज सॉइल क्लायमेट आपण आधीच बघितलेलं होतं नाव हाऊ यू विल डू प्लांटिंग इन द फील्ड युजली वी नो मँगो इफ इट इज अ रेग्युलर व्हरायटी प्लांटिंग डिस्टन्स इज 10 by 10 meters आणि ड्वार्फ व्हरायटी असेल तर मग 2.5 by 2.5 meters ओके कॉमनली युजली दे फॉलो स्क्वेअर सिस्टम ऑफ प्लांटिंग इन ऑर्चर्ड स्क्वेअर सिस्टम इझी टू ले आउट इझी टू मॉनिटर बरोबर सो इन मँगो ऑल्सो स्क्वेअर सिस्टम इज फॉलोड ऑर यू कॅन गो फॉर रेक्टँग्युलर ऑर हेक्झागॉनल सिस्टम ऑल्सो हाउएव्हर स्क्वेअर अँड रेक्टँग्युलर सिस्टम आर पॉप्युलर हेक्झागॉनल सिस्टम आपल्याला प्लांट करायला अवघड जाते ओके सो स्पेसिंग विल डिपेंड ऑन द विगर हाऊ फास्ट इज द प्लांट सीडलिंग असेल तर वी नो दे आर व्हेरी विगरस सीडलिंग सीड पासून जर ते फ्रूट क्रॉप इज डेव्हलप वी नो दॅट इट विल बी ऑफ व्हेरी ह्यूज साईज ओके सो सीडलिंग रूट स्टॉक ज्युवेनाईल फेज इज ऑल्सो लॉंगर त्यांना जास्त वेळ लागतो 8-10 वर्ष फ्रुटिंग व्हायला लागते सो डिपेंडिंग ऑन दॅट यू विल डिसाइड व्हॉट इज द प्लांटिंग डिस्टन्स ओके if the grafted plants are there usually they will start bearing fruits in 3 to 4 years okay in the field you will prepare pit aplyala khadda khodun tyachya madhi tumhala he grafted plants lavayche astat so usually for mango pit size will be 1 meter by 1 meter by 1 meter length width ani depth sagga 1 meter by 1 meter pit is dug it is exposed to the sunlight for 30 days so whatever if there are any microorganisms or any insect pest in that those get exposed to sunlight and they get killed and then that pit will be filled with well rotten farmyard manure mhanje paya pachoya cow dung vagere je ahe tyacha pasun je apan manure banavto that is your well rotten farmyard manure you will put that farmyard manure in this pit and then cover it with the soil okay and you will then plant your grafted plants you can plant them in these pits usually in situ grafting to me rootstocks sir in situ grafting karat asel the those rootstocks are grown in the field for 6 months to 1 year directly and mag grafting tencha te tumhi site varti field madhe directly karun takta The scion of the variety that need to be grown are taken and grafted. This is usually done when the humidity is high. So we already know whenever we do grafting, usually we are doing it in rainy season because humidity is high. And plants la pan rainy season madhe you get the water, proper irrigation, so the plant can survive better. Then high density planting. So Amrapali variety is recommended for high density planting, especially in North India. Distance is 2.5 meter by 2.5 meter हे लक्षात ठेवायचं ओके अल्फान्सो साठी इफ यू यूज वेलई कोलंबन आपण मगाशी बघितलं होतं बापकाई नीलम साठी आहे ओलूर दशेरी साठी आहे तर वेलई कोलंबन रूट स्टॉक हॅज ड्वार्फिंग इफेक्ट ऑन अल्फान्सो मीन्स सायन विल बी अल्फान्सो रूट स्टॉक विल बी वेलई कोलंबन हाईट त्याची थोडी कमी होऊन जाते Alfonso plant because of the rootstock okay. Then we have manure and fertilizers so as we know you have to provide good fertilizer manures to the plant specifically during their early growth season जेव्हा ते एस्टॅब्लिश होत असतात त्यांची विगरस ग्रोथ होत असते तेव्हा तुम्हाला मॅन्युअर फर्टिलायझर जास्त द्यावं म्हणजे प्रॉपरली द्यावं लागतं अँड ऑल्सो ड्युरिंग फ्लावरिंग फ्रुटिंग ज्या वेळेस तुम्हाला प्रॉपर मॅन्युअर फर्टिलायझर द्यावं लागतं अदरवाईज इट विल डायरेक्टली अफेक्ट ऑन द ग्रोथ ऑफ द प्लांट अँड ईल्ड ऑफ द प्लांट ओके सो
also, depending on the age, depending on the region, depending on the soil type, how rich your soil is in the these components, on that basis, nutritional requirement, you will decide how much manure and fertilizers to give. On an average, from first year to 10th year, usually they give 70 gram of nitrogen, 18 gram of phosphorus, and 68 gram of potassium per year, from first to 10th year. After 10 years, then you can increase the dose, or depending on the growth of the plant, you can increase the dose, and that can go up to 730 grams of nitrogen, 180 gram of phosphorus, and 680 grams of potassium. Okay. And usually you will give it in the split doses, two split doses. June, July, pausaya start hoto tevha ek dayacha, September, October, flowering cha adhi ek dayacha. Okay, November onwards flowering will start. Okay. If there is any zinc deficiency, that time only you will spray zinc sulfate. You are doing spray on the leaves during February and March usually. And then even you can spray borax 0.5% after fruit set. Tumhi borax, boron, you are increasing the quantity. Borax will provide boron after fruit set twice at monthly interval, and 0.5% of magnesium sulfate after blooming corrects if there is any boron or magnesium deficiency, manganese deficiency. Okay, boron deficiency asel ta kay hota tumcha fruit splitting hota, fruits will not develop properly. So that's why after the fruit set, and manganese before or during the flowering, it will correct if there is any deficiency. Organic manures, tumcha organic manure, farmyard manure, vermicompost, this you can keep on giving to the plants. Okay. Usually tumcha jo organic manure asta, we recommend to give them immediately after the harvest. Okay, because organic manure are rich source of your carbohydrate, carbon tyachyamadhye jast asta, ani tumcha flowering ani fruiting jhalyavarti tumcha carbohydrate kiwa carbon content kami hota. So the plant should get good amount of carbon. That's why immediately after the harvest you can supply this organic manure and phosphatic fertilizer, whereas ammonium sulfate you have to give before flowering. At the time of flowering tumhala he supply karava lagta. We'll see carbon and nitrogen ratio, how it plays a role in mango flowering. Apan pude bagnar asah. Intercropping, so we already saw in square system, you can use filler crops, so that becomes your diagonal system. Or mangoes are tumcha 10 by 10 meter planting distance asel, so the initial years until the plant grows properly, you have lot of empty spaces. So instead of keeping that farm empty, you can do intercropping. Tumhi dusre crops tyachyat gheu shakta, kutle kutle gheu shakta, wheat gheu shakta, brinjal onion gheu shakta. Okay, or cover crops, sun hemp, cowpea, pea, these crops also can be used. Itka late kashala join hota tumhi, already half lecture is over. Okay, next week onwards after 3:15 I am not going to allow anyone to join the class. Pahilya 15 minutatas join vayta, tyachyanantar kunalas allow karnar nahi. Okay, so different types of intercrops can be taken, cover crops like sun hemp, cowpea, pea, these crops can also be taken. So this will help in preventing soil erosion, or you can even use sun hemp wagere je asta, this can be used to increase the soil fertility. Tela tumhi parat soil madhe bari karun takta, so you can increase the fertility of the soil. So such type of intercropping can be done in early days of mango, first 1 year to 10 years mango che je ahe to paryanta. Once the plant start commercially yielding, that time you can stop this intercrops, karan ka mag those intercrops will start competing with the fruit crop. Fakt pahilya suruvatichya divsamadhe tumhi hela gheta. Irrigation, so we saw fertilizer, now the important part is irrigation. So the young plants up to 2 year age should be watered regularly. Kashyasathi? Because early stage madhe the plant is vigorous and the root system has not developed widely, that is just the roots deep gelele nastat, so it requires lot of water for proper growth. Once the plant is established, once the plant has increased in size,
roots will also go deeper, and then it will absorb water from different zones of the soil. Okay, so newly planted grafts need about 30 liters of water every week. Irrigation during pre-flowering phase increases flowering. Irrigating grown-up trees after fruit stage at 10-day interval increases the yield. So always there are 2-3 stages which are very important. First stage is initial, when the plant is young, because the roots are not developed. Second important stage is during flowering and fruit development. So ya don stage madhe tumche manure fertilizer and irrigation is not proper, you will not get good plants, you will not get good flowering and fruiting. Mag tumcha flowering kami honar, fruits je aale te pan tumche कमी डेव्हलप होणार किंवा फ्रूट ड्रॉप होणार, गळून जाणार, कारण का प्लांट कडे पाणी नाहीये, प्लांट कडे न्यूट्रिएंट्स नाहीये त्याला सप्लाय करायला. मग व्हॉट द प्लांट विल डू, इट विल ड्रॉप द फ्लावर्स, इट विल ड्रॉप द फ्रूट्स. सो टू हॅव गुड फ्लावरिंग अँड टू इन्क्रीज द यील्ड, इरिगेशन न्यूट्रिएंट शुड बी अप्लाइड ऍट प्री फ्लावरिंग फेज अँड ड्युरिंग फ्लावरिंग फ्रुटिंग. पण इरिगेशन हे रेग्युलर इंटरवलला दिलंच पाहिजे. Now we'll see what are the different stages of mango harvesting. Usually apan amba kadhi todto jeva it starts, kiva any fruit typically we start harvesting because the color change occurs, the ripening start taking place, correct? So in mango also, when the color development starts, green color to yellow color or red color, whatever is the typical color of that variety, when the color change starts occurring, at that time you can harvest mango. Or tapka stage he jar tumhi aikla asel, jeva dhadatun ek don phay khali padun jatat padtat, teva shetkari kay karto, mag te harvesting karto. So this is known as tapka stage. This is also a indicator for harvesting mango. He objective la vicharu shakta. Or specific gravity, okay, density of that fruit to the density of the water gives you specific gravity, that should be 1 to 1.02, and this is more reliable scientific method. This is also one of the indicator for harvesting of your mangoes. So ya tigan peki kutlahi apan ek indicator vapru aple fruits harvesting karu shakto. Okay, from flowering, from fruit set, it takes 90 to 120 days for फ्रुट्स टू रीच मॅच्युरिटी. तर ह्याच्यावरून पण काही काही तुम्ही फ्रुट्स हार्वेस्ट करू शकता. फ्रुट सेट झाल्यापासून ते 3 महिने किंवा 4 महिन्यात तुमचे फ्रुट्स मॅच्युरिटीला येतात. युजली यू कॅन यूज मँगो हार्वेस्टर्स, पोलला तुमचे मँगो हार्वेस्टर्स लावलेले असतात, पिशवी वगैरे लावलेली असते, जेणेकरून तुम्ही त्या पोलला मँगोच्या जवळ नेला की तो त्या पिशवीमध्ये तो आंबा तुटून पडतो. ओके, दिस आर मँगो हार्वेस्टर. नूतन एक मँगो हार्वेस्टर आहे तुमचं मँगोचं, अजून एक मँगो हार्वेस्टर आहे एमपीकेव्ही चं रिलीज केलेलं, आय डोंट रिमेंबर द नेम, बट देर आर मँगो हार्वेस्टर्स विच आर डेव्हलप फॉर हार्वेस्टिंग ऑफ मँगोज. ओके, देन यू हॅव मँगो ग्राफ्ट. युजली वी नो सिडलिंगला जास्त दिवस लागतात, दे हॅव लॉट ऑफ अतुल, अतुल इज अनदर मँगो हार्वेस्टर, अतुल अँड नूतन. ओके, सो सीड्स, प्लांट्स विच आर डेव्हलप थ्रू सीड्स, दे हॅव लॉंगर ज्युवेनाईल फेज, 8-10 वर्ष लागतात. ग्राफ्टेड प्लांट्स स्टार्ट बेअरिंग विथइन 3 इयर्स, 3 to 4 इयर्स मध्ये त्यांना फ्लावरिंग फ्रुटिंग येतं. सो डिपेंडिंग ऑन दॅट युअर फ्रुटिंग विल स्टार्ट इन द प्लांट. ऑन अन एव्हरेज 8 टन्स पर हेक्टर ऑफ द फ्रुट्स आर अवेलेबल. 1000 to 3000 fruits per year you will get from one plant. Okay, depending where you want to transport the mangoes, tumhi tela green kiwa yellowish color cha stage madhe harvest karu shakta, because mango is a climacteric fruit. That means even after harvesting mango, te tumhi nantar pan te ripe hoo shakta. So that's why usually apan thode completely dhadavarti pikavlele mangoes apan harvest karat nahi. So those can be harvested and transported. आणि आपण बाजारातून विकत घेता ना, पण जेव्हा पेटी घेतो तेव्हा आपण काय बघतो, थोडे पिकलेले, थोडे कच्चे, असेच आपण घेतो, जेणेकरून दे कॅन बी स्टोर्ड फॉर लॉंगर पिरियड.
these are the harvesting indices and harvesting parameters. Okay, then we will go to the disorders, pest and disease of the mango. Okay, this also forms a cultivation practices in your mango. So there are different disorders like alternate bearing, mango malformation, black tape clustering and spongy tissue which are found in mango. So one by one apan ek ek bagnar. First is alternate bearing or biannual bearing. Okay, alternate म्हणजे ह्या वर्षी जर फळ आली तर पुढच्या वर्षी फळ येणार नाही, त्याच्या ऑल्टरनेट इयरला येणार. ओके, बाय ॲन्युअल टू, इन टू इयर्स यू विल गेट ओनली वन क्रॉप. अनियन इज अ बाय ॲन्युअल क्रॉप, अनियनला त्याची लाईफ सायकल कम्प्लीट करायला 2 वर्ष लागतात. सो इन मँगो ऑल्सो देर इज बाय ॲन्युअल बेरिंग, म्हणजे 2 वर्षातून एकदाच त्याला फळ लागतात. ऑर ऑल्टरनेट बेरिंग, ऑल्टरनेट इयरला त्याला फळ लागतात. दिस इज अ मेजर प्रॉब्लेम स्पेसिफिकली इन नॉर्थ इंडियन व्हरायटी, जे नॉर्थ इंडियाच्या व्हरायटीज आहेत, दशेरी, लांगरा, चौसा, इवन अल्फान्सो इज देअर. दिस नॉर्थ इंडियन व्हरायटीज आर ऑल्टरनेट बेरर्स, वेर आर साऊथ इंडियन व्हरायटीज, नीलम, बँगलोरा, तोतापुरी, बंगनपल्ली, दिस आर रेग्युलर बेरर्स. ओके, म्हणून आपण जे क्रॉसिंग पण बघितलं खूप सारे हायब्रिड्स मध्ये, त्याच्यामध्ये कसे क्रॉसिंग होते, दशेरी आणि नीलम, दशेरीची क्वालिटी चांगली आहे, नीलम इज अ रेग्युलर बेरर. सो मल्लिका विच इज डेव्हलप, मल्लिका आहे तुमचा, आम्रपाली आहे, तर दोज आर युअर रेग्युलर बेरर्स. ओके, सो दिस इज अ प्रॉब्लेम इन मँगो. वाय दिस हॅपन्स, लेट्स सी. द टर्म बायन्युअल, अल्टरनेट और इरेग्युलर बेरिंग जनरली सिग्निफाइज द टेंडन्सी ऑफ द मँगो ट्रीज टू बेर अ हेवी क्रॉप इन वन इयर विच इज नोन एज ऑन इयर, and very little or no crop in the succeeding year, that is known as your off year. Okay, this happens because when a tree produces heavy crop in one season, it gets exhausted nutritionally and is unable to put forth new flush, thereby failing to yield in the following season. Usually apan jeva ambala bagto, we all the fruits kiwa storage organs are sink for the nutrients, carbohydrates, photosynthesis. Barobar storage organs mhanje potato ala tumcha onion ala, barobar potato madhe kay hota, sagla starch jo ahe, sagle carbohydrates kuthe yun store hotat, potato madhe underground. Mango madhe kashat jaun store hotat, fruits madhe. Okay, so fruits are the sink mhanje jithe jaun te satnar. Fruits are the sink for all these photosynthesis. Okay, so whenever in mango, whenever there is on year, म्हणजे ज्या वर्षी फ्लावर्स लागतात त्या वर्षी त्या झाडातले जेवढे सगळे फोटोसिंथेसिस झालेले आहेत, फोटोसिंथेसिस करून जेवढे सगळे तुमचे कार्बोहायड्रेट्स आलेले आहेत, दोज गेट ट्रान्सफर टू द फ्रुट्स, ते सगळे फ्रुट्स कडे चालू जातात. ओके, आणि त्याच्यातून जेव्हा तुम्ही फ्रूट हार्वेस्ट करून घेता, त्याच्यानंतर काय होतं, त्या झाडाकडे it doesn't have that much nutrients available, it doesn't have that much food material available to put forth a new flush. Ambyala past season cha growth varti tela flowering yeta, past season growth cha flush kiwa je teche branches ahet, जे मागच्या वर्षी आलेले असतात ब्रांचेस, त्या ब्रांचेस वरती त्याला ह्या वर्षी फ्लावरिंग येतं. ओके, मग जेव्हा त्याला फ्रुट्स हार्वेस्ट झाले, त्याच्याकडे एनर्जी राहत नाही त्या आंब्याच्या झाडाकडे नवीन फ्लश, नवीन शूट्स डेव्हलप करायला, मग त्या वर्षी नवीन शूट्स येत नाहीत. ओके, म्हणजे ह्या मे सीझन मध्ये मी आंबे हार्वेस्ट केले, तर ह्या मे टू ऑक्टोबर पर्यंत मला नवीन शूट्स डेव्हलप करायला भेटत नाही. मग नवीन शूट्स नाही आले तर नेक्स्ट इयर त्या शूट्सच नाही आले तर त्याला फ्लावरिंग पण होत नाही, फ्रुटिंग पण होत नाही. मग नेक्स्ट इयर दॅट प्लांट गिव्ज 1 year टू पुट फॉर दिस न्यू फ्लश, मग त्या वर्षी फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ येते, नवीन फक्त फांद्या येतात, न्यू फ्लश येतात, कॉपरी लिव्ह जर तुम्ही बघितले असेल, आणि फ्लावरिंग होत नाही, कारण का त्याला 1 वर्ष लागला नवीन व्हेजिटेटिव्ह ग्रोथ देण्यासाठी. आणि मग ज्या वर्षी त्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ येते त्या वर्षी फ्रुटिंग होत नाही, मग त्याच्याकडे ते न्यूट्रियंट्स पण अवेलेबल राहतात, फूड मटेरियल पण स्टोअर होतं,
आणि म्हणून तो ऑल्टरनेट इयर नेक्स्ट इयर मग त्याला परत फ्लावरिंग येतं. तर दिस बिकम ऑन ऑफ इयर ऑर ऑल्टरनेट बेरिंग इन मँगो. ऑन इयर फ्लावरिंग ऑकर्स, ऑफ इयर वेजिटेटिव्ह ग्रोथ ऑकर्स, अगेन आफ्टर वेजिटेटिव्ह ग्रोथ फ्लावरिंग ऑकर्स. सो दिस इज नोन एज ऑल्टरनेट बेरिंग ऑर बाय अन्युअल बेरिंग इन फ्लावर इन मँगो. ओके, मग ह्याला तुम्ही कसे कंट्रोल करू शकता? आयदर यू प्लांट द व्हरायटीज विच आर रेग्युलर बेरर्स. ओके, ज्या व्हरायटीज रेग्युलर बेरर आहेत, नीलम आहे तुमची, दशेरी 51 आहे, तोतापुरी आहे, तर यू प्लांट सच व्हरायटीज ऑर यू कॅन कंट्रोल द फ्लावरिंग. फॉर ओव्हरकमिंग बाय अन्युअल बेरिंग, डी ब्लॉसमिंग इज रेकमेंडेड टू रेड्यूस द क्रॉप लोड इन ऑन इयर सो दॅट इट इज बॅलेन्स्ड इन द ऑफ इयर. म्हणजे काय, आपण एवढं बघितलं आंब्याला 6,000 फुलं लागतात. इमॅजिन करा, त्या 6,000 फुलांमधले आपण फक्त काय एक्सपेक्ट करतोय, 4-5 मँगो पर पॅनिकल पर तुमचं इनफ्लोरेसन्स. ते 3-4 फळं पण त्या आंब्याच्या झाडाला जास्त होतात. एका झाडावरती एवढा सगळा मोहर येतो, प्रत्येक मोहरला 3-4 जरी फळं असली तरी पण इट बिकम्स ओव्हरलोड फॉर दिस मँगो प्लांट. सो दॅट टाइम यू कॅन डू डी ब्लॉसमिंग. तुम्ही थोडे मोहर कट करून टाकू शकता, रिमूव करू शकता, सो दॅट लिमिटेड फ्रुट्स आर ओनली ग्रोईंग ऑन द मँगो. ओके, यू अलाव ओनली लिमिटेड फ्रुट्स टू ग्रो, यू रेड्यूस द क्रॉप लोड. कारण का जेवढी फळं आहेत तेवढं त्या झाडाला सप्लाय करावं लागतं फूड मटेरियल. ओके, सो दॅट्स वाय यू रेड्यूस द क्रॉप लोड. So only limited fruits are there and the plant will have still balanced stored food material to put forth vegetative growth in the same year ani next year mag tela flowering hu shakta. Ha point samajla ka sagyanna? Biennial bearing, yes ma'am, kasa occur hota? Yes ma'am. Okay, yes okay. Ma'am, okay. So mango is a very heavy bearing crop आणि म्हणून आपण काय म्हणतो, त्याच्या फ्लावरिंगच्या आधी तुम्हाला इरिगेशन प्रॉपरली दिलं पाहिजे, मॅन्युअल फर्टिलायझर्स प्रॉपरली दिले पाहिजे. ते पण जर कमी असतील आणि समजा त्या झाडाचं फोटोसिंथेसिस नीट नसेल झालं तर मग काय ऑकर होतं, फ्लावर ड्रॉप ऑकर्स. फ्लावर ड्रॉप मीन्स व्हॉट? प्लांट नोज आय कॅनॉट हॅव सो मच फ्रुट्स, प्लांट विल स्टार्ट ड्रॉपिंग द फ्लावर्स, फ्लावर ड्रॉप होतात. ओके, इरिगेशन इज इम्प्रॉपर, फ्लावर्स विल ड्रॉप. जरी इरिगेशन ठीक असेल मग फ्रुट्स आले बरोबर, ठीक आहे, बट द प्लांट नोज आय कॅनॉट हँडल सो मेनी फ्रुट्स. सो जेव्हा छोटे छोटे बारीक आंबे असतात, पी शेप किंवा मार्बल शेप जेव्हा आंबे असतात तेव्हा पण खूप सारे फळं खाली पडतात, बिकॉज प्लांट अंडरस्टँड इट कॅनॉट हॅव सो मच क्रॉप लोड. ओके, सो दिस आर द टेक्निक्स ऑर दिस मँगो हॅज डेव्हलप दिस इव्हॉल्व इन टू दिस methods to reduce the crop load itself. नाही तर 6,000 जर तुम्हाला आंबे लागले असते, यू कॅन इमॅजिन वॉट विल बी द सिव्हिअर कंडिशन ऑफ दॅट क्रॉप. ओके, सो दिस इज युअर बायअन्युअल बेरिंग. तर एक आहे, तुम्ही डी ब्लॉसम करू शकता, तुम्ही स्वतः जाऊन ती मोहर किंवा ते फ्लावर कट करू शकता. ओके, देन यू कॅन ऑल्सो डू, यू कंट्रोल द पेस्ट अँड डिझिजेस, यू डू प्रॉपर कल्चरल ऑपरेशन, प्रॉपर मॅन्युअरिंग, प्रॉपर इरिगेशन, ऑल दिस हॅव टू बी डन. ओके, प्रॉपर तुम्हाला ट्रेनिंग, प्रुनिंग, प्रुनिंग पण तुम्हाला प्रॉपर करायला पाहिजे. आंब्याचे झाडांच्या फांद्या एकमेकांमध्ये जात असतील तर यू कट प्रॉपरली अँड यू गेट लॉट ऑफ कार्बोहायड्रेट. अनदर थिंग इज यू कॅन अप्लाय टॅक्लोब्युट्रेझॉल, ऑल्सो नोन एज कल्टर, 4 grams, 8 grams depending on the size of the plant. Per tree you have to apply it in the soil. Okay, hela hai soil madhe apply karta. Paclobutrazol is anti gibberlings. What is the role of gibberlings? Vegetative growth, extension, elongation. मग हे सॉइल मध्ये जेव्हा तुम्ही पॅक्लोब्युट्रेझॉल अप्लाय करता तेव्हा त्या झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थोडी कमी होते. ओके, मग व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर कमी झाली तर तुमचे कार्बोहायड्रेट्स जे पानं बनवण्यात जात होती ते कार्बोहायड्रेट्स विल रिमेन अँड दोज कार्बोहायड्रेट्स विल गो इन टू फ्लावरिंग आणि फ्रुट सेट ऑकर होतं. ओके,
आपण कार्बन इज टू नायट्रोजन रेशियो शिकलो का? फ्लावरिंग फ्रुटिंग ला कसं अफेक्ट करत? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. ओके. युजुअली ट्रेनिंग प्रूनिंग मध्ये आहे बहुतेक तुम्हाला सिलेबस मध्ये आहे की माहिती नाही. आई विल एक्सप्लेन इट इन शॉर्ट. लेट्स सी, आई विल एक्सप्लेन इट इन शॉर्ट. तुमचे जे कार्बोहायड्रेट्स असतात, वेन द कार्बोहायड्रेट्स आर मोर फ्लावरिंग ऑकर्स. ओके. इन दॅट बर्ड वेन द कार्बोहायड्रेट्स आर मोर युजली फ्लावरिंग ऑकर्स अँड वेन नायट्रोजन इज मोर फ्रुटिंग ऑकर्स. सॉरी, वेन द नायट्रोजन इज मोर वेजिटेटिव्ह ग्रोथ ऑकर्स. तर तुमचं ओके एक्झाम्पल हे नॉचिंग निकिंग आहे. तुम्हाला आपल्याला असेल तर सिलेबस मध्ये मी नंतर शिकवते, शॉर्ट मध्ये फक्त हे अंडरस्टँड करायला. नॉचिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा बर्डच्या वरती तुम्ही एक छोटासा बार्क पोर्शन कट करून टाकता. ओके. वेन इज अबाव द बर्ड, ओ मीन्स इट इज लाईक अ बलून, म्हणजे अबाव वरती जाणार बलून आहे, म्हणजे बर्डच्या वरती जे होतं त्याला नॉचिंग म्हणतात, असं लक्षात ठेवा. आणि निकिंग जे आहे ते बर्डच्या खाली होतं. ओके. सो दिस इज प्रूनिंग टेक्निक्स टू इम्प्रूव टू इन्फ्लुएन्स दिस बर्ड. फिग मध्ये हे खूप वेळा केलं जातं. म्हणजे जेव्हा तुम्ही निकिंग करता म्हणजे बर्डच्या खाली तुम्ही थोडा बार्क पोर्शन तुम्ही काढता, त्या बार्क मध्ये काय निघतं? तुमचं फ्लोएम. फ्लोएम इज आउटरमोस्ट रिजन ऑफ द बार्क, राईट? सो यू आर रिमूव्हिंग द फ्लोएम. म्हणजे फ्लोएम जेव्हा तुम्ही कट केलं म्हणजे फ्लोएम काय काम करतं? वरच्या कार्बोहायड्रेट्सला पूर्ण प्लांट मध्ये डिस्ट्रीब्युट करतं, रूट्स पर्यंत आणतं. म्हणजे जेव्हा फ्लोएम इज इंटरसेप्टेड व्हॉट हॅपन्स? कार्बोहायड्रेट स्टार्ट अक्युम्युलेटिंग इन दिस बर्ड. ओके. अँड वेन कार्बोहायड्रेट्स आर मोर, दिस बर्ड विल डेव्हलप इन टू फ्लावरिंग शूट. इथे फ्लावर्स येणार ह्या शूटला. ओके. नॉचिंगचं काय आहे इफेक्ट? यू आर रिमूव्हिंग द बार्क ऑन टॉप ऑफ द बर्ड. ओके. इन दिस युअर ऑक्झिन्स अपायकल डॉमिनन्स. ओके. युअर ऑक्झिन्स आर रेड्युस्ड. ऑक्झिन्स काय करतं? अपायकल डॉमिनन्स आपण ह्याच्यामध्ये शिकलो ना, लेयरिंग मध्ये, बेंडिंग लेयरिंग मध्ये जेव्हा तुम्ही बेंड करता ती ब्रांच तेव्हा तुमचं खालचे सगळे ब्रड स्प्राउट होतात, ट्रेंच लेअरिंग मध्ये आपण बघितलं होतं. सो इन नॉचिंग, सिन्स यू आर रिमूव्हिंग द अपर पोर्शन ऑफ द बर्ड, हिअर ऑल द न्यूट्रियंट्स फ्रॉम द रूट्स आर अक्युम्युलेटेड इन दिस बर्ड, प्लस वॉट एव्हर ऑक्झिन्स आर कमिंग फ्रॉम द टॉप पोर्शन. ऑक्झिन्स आर जनरेटेड ऍट द अपायसेस, अपायकल डॉमिनन्स. वरचे जे टॉप मोस्ट तुमचे मेरिस्टेम्स असतात ते ऑक्झिन्स म्हणलं जातं. अँड ते ऑक्झिन्स डज नॉट रीच दिस बर्ड. ओके. अँड कार्बोहायड्रेट्स ऑल्सो डू नॉट रीच दिस बर्ड, कारण का कार्बोहायड्रेट्स कुठे राहिले? ह्याच्या वरती राहिले. म्हणजे ह्या बर्ड मध्ये ऑक्झिन्स पण नाही आहेत, ह्या बर्ड मध्ये कार्बोहायड्रेट्स कमी आहेत, खालून नायट्रोजन वगैरे सप्लाय झालेला आहे. सो दिस बर्ड, नायट्रोजन इज मोर, दिस बर्ड विल डेव्हलप इन टू व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. ओके. दिस इज द प्रिन्सिपल इन सी इज टू एन रेशियो. सो इन सी इज टू एन रेशियो वेन कार्बोहायड्रेट इज मोर दॅट टाइम फ्लावरिंग ऑकर्स अँड वेन नायट्रोजन इज मोर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ऑकर्स. मग हे पॅक्लोब्युट्रेझॉल काय करतं? तुमचं व्हेजिटेटिव्ह ग्रोथला कमी करतं. ओके. मग व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मध्ये जे तुमचे कार्बोहायड्रेट्स वाया नाही म्हणजे यूज होणार होते, ते तुमच्या झाडामध्येच राहतात आणि म्हणून मग ते कार्बोहायड्रेट. सो सी इज मोर देन द नायट्रोजन, देअरफोर फ्लावरिंग विल ऑकर इन द प्लांट. ओके. सो दिस इज युअर पॅक्लोब्युट्रेझॉल. हे तुम्ही वाचून घेऊ शकता, मी आता जे एक्सप्लेन केलं तेच आहे. अँटी जिब्बरलिक प्रॉपर्टी आहे, इट इनहिबिट सिंथेसिस ऑफ जिब्बरलिन, देअरफोर जिब्बरलिन इंड्यूस व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, जास्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते, त्यामुळे अँटी जिब्बरलिन प्रॉपर्टी असल्यामुळे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ इज रेड्यूस, देर इज रिडक्शन इन व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, देअरफोर यू हॅव प्रॉपर बॅलन्स ऑफ युअर कार्बन नायट्रोजन अँड यू विल गेट प्रॉपर फ्लावरिंग. ओके. 8 ml or 16 ml depending on the size of the plant you can apply it in the root. Water madhe dissolve karaycha ani soil cha root zone madhe he apply karaycha.
आता मी जे सीज टू एन रेशियो सांगितला दॅट इज अनदर प्रिन्सिपल इन युझिंग दिस रिंगिंग टेक्निक. गर्डलिंग म्हणतात, रिंगिंग म्हणतात त्याला पण तुम्ही, प्रूनिंग मध्ये येतं ते. इन दिस व्हॉट इज डन इज अ सर्क्युलर बार्क रिंग ऑफ द बार्क इज रिमूव्ड फ्रॉम द प्लांट. ओके, स्टेम मध्ये किंवा ब्रांच मध्ये तुम्ही सर्क्युलर पोर्शन त्या बार्कचा रिमूव्ह करता. अगेन सेम प्रिन्सिपल, वेन यू आर रिमूव्हिंग द सर्क्युलर बार्क यू आर रिमूव्हिंग द फ्लोएम टिश्यू. म्हणजे काय झालं, सगळे कार्बोहायड्रेट जे आहे ते वरती अक्युम्युलेट झाले, हे खाली पर्यंत पोहोचत नाही. ओके, इट रिझल्ट्स इन अक्युम्युलेशन ऑफ द कार्बोहायड्रेट्स अँड अदर मेटाबोलाइट्स अबाउ द रिंग सर्फेस, अबाउ द रिंग एरिया. देअरफोर नाव यू विल हॅव मोर कार्बन इज टू नायट्रोजन रेशियो अँड त्याच्यामुळे मग तुमच्या प्लांटमध्ये फ्लावरिंग इन्क्रीज होऊ शकतं. This can be done or is recommended to induce flowering in the off season. However, weak, stunted, unhealthy tree should not be ringed. Weak झाड असेल, अनहेल्दी झाड असेल आणि त्याचं तुम्ही जर फ्लोएम काढून टाकलं तर डायरेक्टली काय होणार, त्याच्या रूट्सला अफेक्ट होणार आणि ते झाड मरून जाणार. ओके, द हेल्दी प्लांट्स. ओके, रिंगिंग शुड बी डन इन ऑगस्ट अँड अर्ली सप्टेंबर. पॅक्लोब्युट्रेझॉल ऑल्सो शुड बी अप्लाइड इन सप्टेंबर बिफोर फ्लावरिंग. So that this is the time for fruit bud differentiation. September, October madhe te nicking notching cha jo bud hota na mi dakhulela, September October madhe he bud differentiation honar ki ya bud ni flower dyaycha ka ya bud ni vegetative growth dyaychi. Mag tya differentiation honyacha adhis tumhi he notching, girdling, nicking girdling vagere apan karto jene karun te carbohydrates increase hon. Those birds get converted into flowering birds. Okay, understood principle? Yes. Yes, ma'am. Yes. So ringing, tumcha nicking cha principle hai te tumhi phloem kadun carbohydrates accumulate karta varti jene karun tumhala flowering jast honar. Okay, next disorder in mango is mango malformation. Usually it is caused because of the fungus Fusarium mangifera because it is occurring in mango. Okay, ek minute. Tanmay join jhala ka? Tanmay ahe ka class madhe? Aditya Gund ahe ka? Tanmay Dhokar. ओके, सी इट इज नो यूज, क्लास जॉईन झाल्यानंतर मेसेजेस टाकू नका कारण का बाकीचे स्टुडंट डिस्टर्ब होतात. ओके, मेक बेस्ट वे इन्स्टेड ऑफ सेंडिंग मी मेसेजेस टू ऍडमिट यू, बेस्ट वे इज टू जॉईन विद इन फर्स्ट 15 मिनिट्स. ओके, अदरवाईज अटेंडन्स कमी होणार आणि आपले प्रत्येक लेक्चरला एक एक आता फ्रूट क्रॉप आपण संपवणार आहे, मग तुम्हालाच कळणार नाही. अंडरस्टँड नाही झालं तर हे तुम्ही पाठ करून काय उपयोग नाही. अंडरस्टँडिंग इज मोर इम्पॉर्टंट. सो नाव मँगो मॅलफॉर्मेशन कॉज बिकॉज ऑफ फ्युजेरियम मँजिफेरा. ओके, इट इज ऑकरिंग इन मोस्ट ऑफ द कंट्रीज वेर मँगो इज ग्रोन. इजिप्त, इस्रायल, चायना, मलेशिया, ओमान, पाकिस्तान, एव्हरीवेअर, वेर एव्हर इज द मँगो इज ग्रोन, दिस इज ऑकरिंग. इट इज वन ऑफ द डिवास्टेटिंग प्रॉब्लेम ऑफ युअर मँगो. दिस डिसऑर्डर कॉजेस लॉट ऑफ losses in the mango crop. Okay, in India also it is, wherever the mango is there, this problem is present over there. Okay, there are two different types of malformation: vegetative malformation and floral malformation. Vegetative malformation obviously vegetative stage la thi affect karte, it is more common in nursery seedlings, young plants. Okay, in this what will happen is the leaves will be कॉम्पॅक्ट लीव्स, खूप छोटे छोटे लीव्स, कॉम्पॅक्ट लीव्स बंच मध्ये येतात. लीफ ऍक्सिस छोटं होऊन जातं, नोड्स, इंटर नोड्स आर व्हेरी शॉर्ट, ग्रोथ इज अरेस्टेड. म्हणजे छोटासा बंच मध्ये तुम्हाला हे इथं बघितलं तर ती ग्रोथ येते, कॉम्पॅक्ट ग्रोथ, लुक्स लाईक अ बंच, गुच्छासारखी ग्रोथ येते. दिस अफेक्ट्स ऍट द नर्सरी स्टेज अँड द प्लांट विल नॉट ग्रो properly, the growth will be arrested. Okay, so unless tumhi te shoot cut karun takta te he plant jasta grow honar nahi. This is vegetative malformation.
Second is floral malformation. Directly it will affect the inflorescence. Panicle hai directly affect karna. So affecting at the bearing stage or flowering stage. Okay. Floral malformation directly affects the productivity. Obviously, flowers are affected. That means your productivity will be affected. This will depend on variety to variety. Usually, ite pan ka hota, tumche flowers are je nodes asat, ki internodes asat, ji length aste, ya panicle chi, ti properly develop hot nahi. Khub kami distance varti sagge flowers ekatra yetat, tyamule te proper flower growth hot nahi. Ani that panicle is of no use, tithe proper fruiting honar nahi, ani mag te yield pan affect karta. So, you can directly remove such flowers, de-blossoming, or you can spray the plants with 200 ppm of naphthalene acetic acid before the flowering. It will help to reduce such malformed panicles. He dono upay ahet directly te panicles kadun taka kiwa flowering cha adhi tumhi naphthalene acetic acid NAA, which is the auxin, you can spray it to reduce this mango malformation. Okay. Next one is black tip. Usually it occurs at the tip of the mango, black coloring hun jata tela. Okay, that portion turns black, it becomes hard, and usually this is problem in North India, Punjab, Uttar Pradesh, Bihar, West Bengal. Okay, such fruits will prematurely ripen. They develop zhalele nastat, prematurely they ripe vayla lagtat, and they will have not be marketable. Konihi ashe kale dag padlele ambe market madhe ghenar nahi. Why this occurs? This is mainly because of the sulfur dioxide emission from the brick kilns. Vit bhatti chi asti. Tyachyatun je sulfur dioxide je release hoto, okay, air madhe. Jar tumcha orchard 600 meter antra, tumcha orchard cha 600 meter diameter madhe kute jari vit bhatti asel, tyachyatun jo dhur yenal sulfur dioxide, carbon dioxide, carbon monoxide kiwa acetylene, ashe jar dhur yetil, तर त्याच्यामुळे त्या आंब्याचे जे टिप आहे त्याला हे ब्लॅक, दॅट टिप स्टार्ट्स टर्निंग ब्लॅक, इट बिकम्स हार्ड, सच फ्रूट विल प्रीमॅच्युअरली राइपन. सो दिस इज अ डिसऑर्डर. ओके, व्हॉट इज द कंट्रोल? ऑब्व्हियसली मेक शुअर युअर ऑर्चर्ड, नियर युअर ऑर्चर्ड सच ब्रिक किल्न्स आर नॉट देअर, और इवन इफ दे आर देअर, हाईट ऑफ द चिमनी इज मोर, त्याची हाईट वाढवायची जेणेकरून जो तो धूर आहे तो वरती ही निघून जाणार, तुमच्या ऑर्चर्डच्या हाईटला तो धूर येणार नाही. यू कॅन ऑल्सो स्प्रे बोरॅक्स, दॅट मीन्स इन्क्रीज बोरॉन, 10 to 14 डेज इंटरवल स्टार्टिंग फ्रॉम फ्रूट सेट. फ्रूट सेट झाल्यापासून 10 ते 14 दिवसाच्या इंटरवल्स वरती तुम्ही बोरॉनचा, दॅट इज बोरॅक्सचा स्प्रे यू कॅन गिव्ह ॲट 0.6%. ओके, दिस इज ब्लॅक टिप ऑफ मँगो बिकॉज ऑफ सल्फर डायऑक्साइड कॉज्ड release from brick kilns. Next one is jhumka, clustering. This occurs mainly because of low temperature, specifically during flowering and tumcha fruit development stage varti. Okay, this malady is characterized by cluster of fruitlets at the tip of the panicle, giving an appearance of bunch tip called jhumka. This fruitlet will stop growing, they will be only of marble size, and after that they will not grow, the growth will be ceased. म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये, जेव्हा लो टेम्परेचर असतं, स्पेसिफिकली फ्लावरिंग झाल्यानंतर जेव्हा छोटे छोटे स्टेज, छोटे छोटे पी शेप तुमचे फ्रुट्स असतील, ॲट दॅट टाइम इफ द टेम्परेचर सडनली ड्रॉप्स, इफ देर इज लो टेम्परेचर, एम्ब्रिओ विल नॉट डेव्हलप प्रॉपरली. एम्ब्रिओ काय होणार, तुमचा अबॉर्ट होणार, तो त्याची ग्रोथ बंद होणार, श्रिवेल होणार, द एम्ब्रिओ विल डाय, इट विल अबॉर्ट. आणि आपलं फ्रूट कशासाठी ग्रो होतं? एम्ब्रिओसाठी, ओव्ह्यूल सीडसाठी, बरोबर. एम्ब्रिओ इज नथिंग बट एम्ब्रिओज विल डेव्हलप इन टू युअर सीड्स, राईट. सो वेन द एम्ब्रिओ इट सेल्फ इज अबॉर्टेड, देर इज नो यूज in the fruit to grow, the plant will not allow the fruit to grow. Ani he mang fruits ashe chote chote size madhe rahatat, ani ending la panicle cha end la te sage guchha madhe yetat, ite dishtay mahe jhumke je asat, earrings, aple jhumka jo asto earring cha tasa he the appearance yeto, manun hela clustering, cluster of fruits kiwa jhumka mhantat. Okay,
mainly because of low temperature, specifically at the fruit, early fruit development stage, embryo gets aborted, and that's why this jhumka stage, clustering of mango disorder occurs. What you can do is, you spray vermi wash 5%, make sure you have pollinizing the tumche self incompatible the mango astik. North Indian varieties kai kai astat ki swatache swatach pollination tanchyat occur hot nahi dashari langra vagere ahe. Okay, so make sure you have pollinizing cultivars available in the orchard, increase the pollinator, keep beehives, ani you can also try to, if the temperature is going low in the orchard, you can even do burning or smoke create karun temperature vadhu shakta. So this is clustering or jhumka disorder of mango. Okay, next, spongy tissue. Apan hi bagitla major problem in alfanfro. Ya amba khatana aplyala bhetto na ambyamadhe asa patch kadak asto to tasteless asto starchy asto khalla ki nahi kadhi asa amba bagitla ka? Yes ma'am. Yes ma'am. Specifically tumcha alfanfro, right? So this is, mute everyone. So this is the major problem of spongy tissue in alfanzo. त्याच्यामुळे जे नवीन व्हरायटीज रत्न आहे, अर्का पुनीत आहे, ज्या व्हरायटीज आहेत डेव्हलप केलेल्या, नीलम इनटू अल्फान्सो, बिकॉज नीलम इज फ्री फ्रॉम स्पॉन्जी टिश्यू, देअरफॉर न्यू हायब्रिड्स डेव्हलप युजिंग अल्फान्सो अँड नीलम आर ऑल्सो फ्री फ्रॉम स्पॉन्जी टिश्यू. ओके, इट कॅन अफेक्ट 30% ऑफ लॉसेस कॅन ऑकर बिकॉज ऑफ दिस स्पॉन्जी टिश्यू. ओके, कशामुळे होतं? युजली दिस इज बिकॉज ऑफ high temperature. If there is high temperature at the time of fruit ripening, maturity and fruit ripening stage versus the high temperature asset, so the starch will not get hydrolyzed. Fruit madhe kay asta tumcha pahila? Carbohydrates astat. Carbohydrates are stored in the form of starch, correct? Unripe stage la manun kairi apli kadak aste, sweet naste. Okay, so that is unripe stage. As the fruit starts ripening, starch gets converted into other sugars, soluble sugars, simple sugars like glucose, fructose, maltose, glucose, fructose, okay, maltose in milk. So that's why at the time of changing of starch into simple sugars, if there is high temperature, some of the starch remains unhydrolyzed. It will not be broken down into simple sugar. आणि मग तो पॅच तसाच राहतो आणि त्याला आपण स्पॉन्जी टिश्यू म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. इट इज ऑकरिंग बिकॉज ऑफ हाय हीट, हाय टेम्परेचर ऍट प्री हार्वेस्ट और पोस्ट हार्वेस्ट स्टेजेस. पोस्ट हार्वेस्ट नंतर पण, म्हणजे आपण जर कम्प्लिटली राईप मँगो हार्वेस्ट नाही केला, कलर चेंजिंग स्टेजला जर मँगो हार्वेस्ट केला जो कडक आहे, बरोबर, आणि तो क्लायमेट्रिक असल्यामुळे तो हार्वेस्ट केल्यानंतर तो सॉफ्टनिंग होणार किंवा तो हायड्रोलाइज होणार, आणि त्या टाइमला जर तुमचा मँगो इज एक्सपोज टू हाय टेम्परेचर, दॅट टाइम ऑल्सो स्पॉन्जी टिश्यू विल ऑकर. कुणी क्वेश्चन रेज केलाय का? हा, काय ऋषिकेश आरती? हॅलो मॅम. हा मॅम, असं म्हणतात की म्हणजे पाऊस पडून गेला का आंब्याच्या सीझन मध्ये तर आंबा खात नाही का, कारण त्यामध्ये किडे पडतात, तर याच्या मागचं काय रिझन आहे? तर ओके, म्यूट युअरसेल्फ. म्यूट युअरसेल्फ. किडे पडतात ना, तर आपल्याला आता आपण डिसऑर्डर वरती आहो, मग आपण पेस्ट वरती जाणार आणि मग आपण डिझीज वरती जाणार. तर त्याच्यामध्ये आहे ना आपण पावसाळ्यात का नाही खात आम्ही. ओके, पुढच्या स्लाइड मध्ये अजून ऋषिकेशला काय क्वेश्चन आहे? सॉरी मॅम, चुकून झालं. बरोबर, चुकून झालं. ओके, तर स्पॉन्जी टिश्यू कळाला कशामुळे होतं? हार्वेस्ट करताना, हार्वेस्टिंग टाइमच्या वेळेस हाय हीट झाली ना की तुमचा स्टार्च इज नॉट कन्वर्टेड इन टू शुगर आणि तो पॅच तसाच राहतो, टेस्टलेस असतो, हार्ड असतो. The external symptoms of fruit affected by tissue are not apparent at the time of picking. Obviously, हे फ्रूटच्या आतमध्ये होतं,
हार्वेस्टिंग बाहेरून फ्रूट नॉर्मल दिसतो, आतमध्ये स्पॉन्जी टिश्यू असतो. ओनली यू कॅन डिटेक्ट इट आफ्टर कटिंग द फ्रूट. ओके, इन दिस यू कॅन डू इज सिंगल डबल प्री हार्वेस्ट टिप्स ऑफ फ्रूट्स इन कॅल्शियम सोल्युशन. इट विल हेल्प टू इन्क्रीज द कॅल्शियम कंटेंट ऑफ द राईप फ्रूट्स. ओके, सो प्री हार्वेस्ट डिपिंग जर तुम्ही केलं तर तुम्ही कॅल्शियमचा इन्क्रीज करू शकता कंटेंट. पोस्ट हार्वेस्ट मध्ये एवढं कॅल्शियमचा इन्क्रीज नाही झालेला आहे आणि प्री हार्वेस्ट डिप केल्यामुळे स्पॉन्जी टिश्यूचा जो ऑकरन्स आहे दॅट हॅज शोन टू बी रेड्यूस बिकॉज ऑफ दिस प्री हार्वेस्ट डिप ऑफ कॅल्शियम. ओके, अनदर यू कॅन डू इज मेनली दिस इज बिकॉज ऑफ हाय टेम्परेचर. सो मेक शुअर यू यूज विंड ब्रेक्स. आपण बघितलं ऑर्चर्डच्या बाहेर आपण विंड ब्रेक्स लावू शकतो जेणेकरून हाय टेम्परेचर विंड किंवा लो टेम्परेचर विंड डू नॉट रीच द ऑर्चर्ड. So you make sure you use windbreak specifically if you are having Alfonso variety. Windbreaks lava jene karun main madhe harvesting cha time la high wind, high temperature wind, hot air doesn't reach your fruits. Okay, this also can be done. Mulching, you cover the ground with mulches so that the temperature of soil temperature doesn't increase, low temperature is maintained. Okay, so this will also prevent high heat in the area. Okay. Another thing is post harvest exposure to low temperature, because after harvesting also if you are exposing the fruit, म्हणजे शेतात हार्वेस्ट केले आणि शेतातच ठेवले, सकाळी हार्वेस्ट केले आणि ते शेतातच राहिले आणि इट इज एक्सपोज टू हाय हीट. सो इन दॅट केस ऑल्सो वॉट यू कॅन डू इज आफ्टर हार्वेस्टिंग मेक शुअर यू bring them in shade, reduce the temperature 10 to 15 degrees celsius varti tanna anun tumhi jar thevlo field heat jar remove keli tari pan tumcha post harvest spongy tissue occurrence he reduce karu shakta. Okay, now comes your pest. So there are many pests. These are important ones: mango hopper, stone weevil, stem borer and fruit fly. One by one we will study them in detail. So mango hopper, this is the mango hopper adult. Okay, both, and these are the there will be mango hopper adult and both nymph, manje teji younger stage ji ahe. Both of these are sucking cell sap from your mango leaves or from your mango fruits. Okay, twigs varti, inflorescence flower varti, tender leaves varti or even on the fruit, they will start sucking sap, the juice ahe mango cha. Cell sap jo ahe, so this will suck the sap and then the affected tissues will start turning brown. They will also become deformed. Jita jita problem ahe tikade teda shape change honar and they will start drying also. And always remember, whichever pest and whichever insects suck cell sap, je pan cell sap la suck kartat teja mage they leave jaggery or sugary solution behind, excrete kartat and tya sugary excretion varti he black sooty mold grow karta. This is a fungal growth on the cell sap ani mag te purna leaf tumcha blackish brownish hun jata ani it will directly affect your photosynthesis. So this black sooty mold is problematic for all pests which suck the sap from the leaves, flowers or fruits. Okay, what are the control measures? There are different control measures. He extra dilela hai tyatle char paanch pan tumhi lakshat thevle tari chalel. First control measure, always make sure you keep the orchard clean. Kutlyahi tumhi pest la disease la he bindas pane lihu shakta. Okay, proper sanitation of the orchard is important. Field sanitation is important. जिथे जिथे हे अफेक्टेड प्लांट पार्ट आहेत दोज यू कॅन प्रून इट अँड डिस्ट्रॉय इट. ओके, प्रून द डेन्स ऑर्चर्ड इन नोव्हेंबर डिसेंबर. खूप आपण आंब्याचं झाडं बघतो खूप डेन्स असतात, त्याचा ग्राउंड जो आहे खूप मोठा असतो, मग एकमेकांच्या मध्ये ब्रांचेस जातात, सनलाईट प्रॉपरली भेटत नाही. सो मेक शुअर यू आर प्रूनिंग व्हेरी डेन्स ऑर्चर्ड प्रॉपरली. रिमूव्ह ऑल द वीड्स, रिमूव्ह ऑल्टरनेट होस्ट, हिबिस्कस, कस्टर्ड ऍपल, गुआवा. ऑल्टरनेट होस्ट म्हणजे काय, आंब्याच्या झाडावरती प्लस ह्या झाडांवरती पण ते उगतात, मग एक सीझन आंब्याचे झाड, एक सीझन दुसऱ्या झाडावरती असं करतात. सो मेक शुअर यू डू नॉट कीप एनी
alternate host plants. Okay, avoid dense planting, maintain open canopy, sunlight reach karun dya properly. Khub dense orchard theu naka, prune over crowded overlapping branches. This we already studied. Avoid excess use of nitrogenous fertilizers. Excess nitrogen, excess growth, excess tumcha dense tumchi canopy honar. You can also smoke the orchards by burning crop residues, cow dung cakes in evening hours. Ratri jaal karun thevaycha paya patola asel, cow dung asel, tyanjani jaal karun pan tumhi hela control karu shakta. Then you have some biological controls. This you can check. Okay. Chemical controls. Different types of insecticide: buprofezine, dimethoate, malathion, monocrotophos, thymethaxin, vegvege ahet. Okay. Make sure whenever you are using insecticide, you are doing rotation of insecticide with other integrated pest management approaches. मग तुमचं biocontrol agent असेल किंवा pruning असेल ते हे सगळे mix and match करून करायचे. Otherwise तर एकसारखं नुसतं जर तुम्ही पेस्टिसाइड वापरले तर त्याच्याने काय होतं, रेजिस्टन्स डेव्हलप. ओके, सो फर्स्ट स्प्रे शुड बी गिवन ॲट अर्ली स्टेज ऑफ पॅनिकल फॉर्मेशन, म्हणजे तुमचं जेव्हा फ्लावरिंग होत आहे. सेकंड स्टेज विल बी गिव्ह, सेकंड स्प्रे विल बी गिवन ॲट द फुल लेंथ स्टेज ऑफ पॅनिकल. ओके, बट बिफोर द फुल ब्लूम. अँड थर्ड विल बी गिवन ॲट द फ्रूट स्टेज. मीन्स वॉट, पहिलं जेव्हा पॅनिकल अजून डेव्हलप होत आहे, फॉर्म होत आहे तेव्हा फर्स्ट, सेकंड जेव्हा पॅनिकल पूर्ण ग्रोथ झालेली आहे बट बिफोर फ्लावरिंग. म्हणजे पॅनिकल बनले पण अजून फ्लावर ओपन झालेले नाही, फुल ब्लूम झालेले नाही, तेव्हा सेकंड. थर्ड, जेव्हा छोटे छोटे पी साईज, वटाण्याच्या साईजचे जेव्हा तुमचे फ्रुट्स असतात, पी साईज, ओके, वटाणा पीला आपण वटाणा म्हणतो, त्या साईजचे, मार्बल साईजचे जेव्हा फ्रुट्स असतील तेव्हा थर्ड स्प्रे तुम्ही ह्या इन्सेक्टिसाइडचा देऊ शकता. नेक्स्ट इज मँगो सीड ऑर स्टोन विविल. कधी बघितलं असेल तर आंब्याच्या सीड मध्ये हे असतात, विविल्स असतात. एक्सपोर्ट करताना दिस बिकम अ व्हेरी प्रॉब्लेमॅटिक पेस्ट. ओके, मँगो सीड विविल, स्टोन विविल मुळे खूप सारे, आणि मँगो फ्रूट फ्लाय मुळे आपल्या अल्फांजो मँगोला USA मध्ये, युरोप मध्ये बॅन येतो जर हे इन्सेक्ट्स असतील तर. So it is a common pest of mango, specifically in South India. Varieties which are high in TSS, example Alfonso, Bangalore, and Neelam, are prone to this attack. Alfonso la tar sangitla mi hyajamule ban alela hota. Ata aplyala jeva pan apan consignments pathavto teva we have to give them treatment for this insects and pest. Okay, usually female will lay egg under the rind of the fruit. त्याच्या पीलच्या खाली इन्सेक्ट एग ले करतात, त्याच्यामधून हे ग्रब्स, हे जे ग्रब्स आहेत, दिस ग्रब्स विल डेव्हलप अँड दिस ग्रब्स विल स्टार्ट फीडिंग थ्रू द पल सीड कोट अँड फायनली दे विल ईट द कॉटिलिडॉन. सीडला आतमधल्या ते खाऊन टाकतात. ओके, प्युपेशन, तिथे ते रेस्ट करतात सीडच्या आतमध्ये, दे विल फॉर्म इन टू द प्युपा स्टेज. प्युपेशन टेक्स प्लेस इन साईड द सीड. And wherever they eat the pulp, that pulp will be discolored. Okay. Control. Jithe jithe he affected fruits ahet, khali padlele ashe je fruits astil, all such affected fruits should be collected and destroyed. Asla fruits la tumhi allow karayche nahi. Khali padlele asel immediately destroy karayche, because otherwise they will start going into the soil. They will hibernate into the soil. The adults will go into the soil and mag parat jeva fruiting hota parat te yun attack kartat. So destroy all such fruits, plow the field, expose the field to sunlight so that the adults will be killed. Okay, don't keep any infected portion in the orchard. Clean cultivation should be done. Okay, and then you can spray. Chemical control, you can use any of these chemicals, dimethoate asel kiwa tumcha carbaryl asel, acephate asel, this can be sprayed. Tithe tyancha percentage dilela asto 0.1% at 15 days interval, or per liter 2.5 ml per liter. So same solutions we have to prepare and you have to
spray them. Okay, so this is your mango seed or stone wheel. And next comes your mango fruit fly. पावसाळ्यानंतर आपण आंबे का खात नाही? Okay, this is because of this mango fruit fly. Okay, ma'am. एक मिनिट हा. Okay, so हे मँग दिस मँगो फ्रूट फ्लाय इथे मगाशी एक पिक्चर पण आला होता. इकडे बघितलं का ह्याच्यामध्ये मँगो बोरर हे तर आहेच, मँगो हॉपर, इथे खाली मँगो फ्रूट फ्लाय पण आहे. दोन्ही इन्सेक्ट आहेत ह्याच्यात. तर युजली दिस इज ऑल्सो प्रेझेंट इन सिट्रस. सिट्रस मध्ये पण मँगो फ्रूट फ्लाय इज ऑकरिंग. ग्वावा मध्ये पण, पेरू मध्ये पण आया पडतात ना, त्याच्यामध्ये पण हे फ्रूट फ्लाय मुळेच होतात. तर व्हॉट दिस फ्रूट फ्लाय डज इट, द फिमेल ले एग्स ओके इन साइड द फ्रूट. इट विल इन्सर्ट द एग इन द फ्रूट. मिझोकार्प मध्ये इट विल ले द एग अँड वेन द एग्स हॅच द लार्वा विल इमर्ज अँड इट विल स्टार्ट इटिंग द पल्प. म्हणजे पावसाळ्यानंतर हे चालू होतं. युजली इट इज व्हेरी हाय. द इमर्जन्स ऑफ फ्रूट फ्लाय स्टार्ट फ्रॉम एप्रिल ऑनवर्ड. However, the maximum population is recorded during May to July. June, July, pausaya jeva start hoto, teva he fruit fly the infestation jasta asta. And therefore, ani teva tumcha fruit he maturity la pan alele asta. Tyamule he aya je padtat aambyamadhe pausaya nantar. This is because this infestation is very high during the flowering, harvesting stage. Okay. And once the फ्रूट इज इन्फेस्टेड, हे सगळं फ्रूट खराब केल्यानंतर ते फ्रूट खाली पडतं जमिनीवरती. द फ्रूट विल फॉल डाऊन अँड दिस मँगोज विल फॉल डाऊन अँड दे विल एंटर इन टू द सॉइल फॉर क्युपेशन. मग अशी पण आपण जे स्टोन विल बघितला सॉइल मध्ये, म्हणून जे खाली फळं पडतात त्याला लगेच डिस्ट्रॉय करायचं. डू नॉट अलाव द अडल्ट ऑर द मँगोज टू एंटर इन टू द सॉइल अँड गो इन टू हायबरनेशन ऑर क्युपेशन इन द सॉइल. म्हणजे तुम्ही त्याला अलाव करताय नेक्स्ट जनरेशन होण्यासाठी. ओके, सो दिस इज बिकॉज ऑफ दिस मँगो फ्रूट फ्लाय. प्रायर टू हार्वेस्ट 30 to 40 डेज बिफोर हार्वेस्ट, मेक शुअर यू रिमूव ऑल द इन्फेस्टेड फॉलन फ्रूट्स फ्रॉम द सॉइल फ्रॉम द ऑर्चर्ड. ओके, आय ऑलरेडी एक्सप्लेन, यू डू नॉट वॉन्ट टू इन्क्रीज द पॉप्युलेशन. सेम वे प्लव द सॉइल, एक्सपोज द सॉइल टू द सन हीट usually during November, December, so that whatever adults are there, whatever pupas are there in the soil, those get killed. Okay, they do not emerge. Ani te soil madun je kill dhale mhanje te parat next generation tumchi honar nahi. You can even bait them, mhanje tana males la females la tumhi attract karu shakta. 100 gram of jaggery in 1 liter you dissolve it and you add the pesticide deltamethrin in it. आणि तसले तुम्ही बेट हे तुम्ही ट्रंक वरती वगैरे हे अप्लाय करू शकता. आणि मग ते तिकडचे तुम्ही ते कलेक्ट करून, ते इन्सेक्ट कलेक्ट करून, किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही पेस्टिसाइड वापरला आहे तर दिस डेल्टा मॅक्स्ट्रीन इफ दे इट इट दे विल ऑलरेडी दे विल गेट किल्ड. ओके, सो बेट ऑल्सो यू कॅन यूज इट. ओके, इफ यू कंट्रोल द फ्रूट फ्लाय यू विल ऑल्सो रेड्यूस मँगो अँथ्रॅक्नोज डिझीज. फ्रूट फ्लाय causes or spreads mango anthracnose disease. So if you are controlling this fruit fly, both you are controlling both anthracnose as well as this infestation of fruit fly. Physical control, hot water treatment of fallen fruits is given. Hot water treatment fallen fruits cha garaj nahi, pan jeva tumhi export karta teva he hot water treatment he दिलीच पाहिजे. किंवा वेपर हेड ट्रीटमेंट इज कंपल्सरीली यू हॅव टू गिव्ह फॉर मँगो फ्रूट्स बिफोर एक्सपोर्टिंग देम, सो दॅट इफ दिस मॅगट्स ऑर इफ दिस एग्ज आर देअर ऑर इफ दॅट विविल इज देअर इट विल गेट किल्ड इन साइड द फ्रूट इट सेल्फ. आणि ते पेस्ट त्या देशामध्ये जाणार नाही. मेकॅनिकल कंट्रोल हे आपण ऑलरेडी बघितलं. फ्रूट फ्लाय ट्रॅप यू कॅन ऑल्सो डू. मिथाईल युजेनॉल वापरून तुम्ही ट्रॅप करू शकता, किंवा तुम्ही इथे जॅगरी वापरून डेल्टा मेथ्रीन पण वापरून तुम्ही फ्रूट ट्रॅप करू शकता. सो क्लिअर आहे मँगो फ्रूट फ्लाय इन्फेस्टेशन ऑकर्स मेनली ड्युरिंग जुलै. त्याच्यामध्ये ना कुठेतरी लिंक ठेवली होती मी.
मैंगो फ्रूट फ्लाई इज अ मेजर प्रॉब्लम. एक मेजर प्रॉब्लेम आहे. ती लिंक वाटलंच तर मी परत शेअर करते. न्यूज मध्ये वगैरे येतं साऊथ इंडिया वगैरे मध्ये, वेन देर इज हेवी इन्फेस्टेशन ऑफ मँगो फ्रूट फ्लाय, सो दे हॅव टू कंट्रोल दिस मँगो फ्रूट फ्लाय, अदरवाइज ऑल द फ्रुट्स कॅनॉट बी एक्सपोर्टेड. मी लिंक शेअर करते हा, तुम्ही हे वाचून घ्या एक्स्ट्रा. देन मँगो स्टेम बोरर, अनदर इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ मँगो. ह्याच्यामध्ये काय होतं, दिस ग्रब यंग स्टेज ऑफ दिस मँगो स्टेम बोरर, इट स्टार्ट इटिंग टनलिंग इन टू द बार्क ऑफ द ट्री. मँगोच्या झाडाच्या बार्कमध्ये जर तुम्ही बघितलं असेल असं ना एक्सक्रिटा दिसायला लागतो. कधी बघितलंय का, इफ यू सी इट ऑन द मँगो दॅट मीन्स दॅट मँगो द इन साइड द बार्क दिस मँगो स्टेम बोरर इज फीडिंग ऑन द बार्क. जांभळ्याच्या झाडावरती पण असतं, मँगोच्या झाडावरती असतं, बघितलंय का असं एक्सक्रिटा, असं तुम्ही हाताने काढलं तर असे लांब लचक रेषा काही येतात. दिस इज नथिंग बट दिस ग्रब्स आर फीडिंग टनलिंग इन साइड द बार्क इन ऑन द स्टेम ऑन द ब्रांचेस. आणि ते जर तुम्ही बार्क खाल्ली म्हणजे तुम्ही झायलम फ्लोएम जर खाऊन टाकला, सिव्हिअर इन्फेस्टेशन असेल, इन दॅट केस दॅट प्लांट कॅन डाय. ओके, chewed food matter excreta is seen at the infestation site. Ashe holes vagere distat, he grub tite feed karat asta. You can use different techniques. Okay, haja madhe pan ek video hota, I will share those videos, you can see interesting videos hai. Usually taja madhe kay kartat, either you grow tolerant variety like neelam mayudin, or you prune the infected branches jita jita ahet, त्या ब्रांचेस वरती हे इन्फेस्टेशन दिसतंय ते प्रून करून ते डिस्ट्रॉय करायचे, जाळून टाकायचे, जेणेकरून तो आतमधला ग्रब तिथे मरून जाईल. ओके, डू नॉट अलाउ, डू नॉट मेक एनी इंजुरीज ऑन द ट्रंक सो दॅट इट बिकम्स अ एंट्री पॉइंट फॉर दिस मँगो स्टेम बोरर. रिमूव ऑल्टरनेट होट्स, ऑलरेडी वी स्टडी. इन दिस केस यू हॅव ड्रमस्टिक, मोरिंगा, सिल्क कॉटन, सो दिस आर ऑल्टरनेट होस्ट. रिमूव सच होस्ट फ्रॉम युअर ऑर्चर्ड. You can give, wherever there is injury during off season or wherever there is injury, तुम्ही कॉटन ला मोनोक्रोटोफॉस मध्ये डिप करायचं आणि तिकडे त्या झाडाला जिथे ते होल पडलेला आहे तिकडे ते इन्सर्ट करून द्यायचं आणि ते होल क्लॉक करून टाकायचं, बंद करून टाकायचं. ओके, सो दॅट वॉट एव्हर द फ्यूम्स आर देअर ऑफ दॅट इन्सेक्टिसाइड get filled in that hole and that grub is killed inside the stem itself. Or you can remove the grubs using needle and long wire tya holes cha madun atmade tumhi hi long wire atmade insert karun tya grubs la bahir pull karu shakta. Okay, and wherever such holes are there, as we saw, soak cotton in monocrotophos, put that cotton in that hole in that pores and cover that with soil or any other clay or any copper oxychloride paste. Tela band karun takayta jene karun even if that grub is not removed it will get killed inside. Okay, another way you can use coal tar, damber je asta te plus kerosene vagere gheun tumhi जिथे जिथे हे बार्क ला इन्फेस्ट केलेलं आहे तिकडे ते बार्क स्क्रॅप करून रिमूव्ह करून तिकडे हे तुम्ही अप्लाय करू शकता, सो दॅट द अडल्ट डझंट पुट एग्ज इन दॅट बार्क अगेन. ओवी पोझिशन नाही होणार, एग्ज मधून तुमचा लार्वा येतो. सो दिस इज द अडल्ट, दिस आर द एग्ज, दिस ग्रब विल कम अँड दिस ग्रब इज द वन विच इट्स द बार्क. ओके, सो दिस इज द मँगो स्टेम बोरर मॅनेजमेंट. कुणाला काही क्वेश्चन आहे का? 4:30 वाजता एंट्री करतायत ज्ञानेश्वर. सो ऑल दिस वर द मेजर पेस्ट ऑफ मँगोज. नाव वी विल गो टू द डिझीजेस. चारच डिझीजेस आहेत, विल फिनिश दिस, दॅट विल कम्प्लीट युअर मँगो. पावडरी मिल्ड्यू,
India is considered one of the most serious disease of mango, because if it infects the inflorescence, आंब्याच्या फुलांना जर तो झाला तर ती फुलं काही कामाची राहत नाही. तो 90% लॉस कॅन ऑकर अँड इज रिपोर्टेड इन इंडिया अँड फ्रॉम ऑल ओव्हर द कंट्रीज. वेर एव्हर मँगो इज ग्रोन, पावडरी मिल्ड्यू इज अ मेजर प्रॉब्लेम. इट विल अफेक्ट द लीव्स, इट विल अफेक्ट द पॅनिकल्स फ्लावर्स, इट विल अफेक्ट द यंग फ्रुट्स ऑल्सो. पावडरी मिल्ड्यू मध्ये काय होतं, व्हाईटिश ग्रोथ, पावडरी कलर, व्हाईट पावडरी ग्रोथ स्टार्ट ऑकरिंग ऑन फ्लावर्स, फ्रुट्स ऑर इवन ऑन द लीव्स. ओके, अँड इफ द सिव्हिअर इन्फेस्टेशन इज देअर, directly fruits will drop, flowers will get killed. Okay, so in this case you can use sulfur dust 350 mesh, म्हणजे तेवढ्या बारीक mesh, म्हणजे जी छन्नी असते तुमची, त्या छन्नीची जी साईज असते, पोर साईज दॅट. सो सल्फर डस्ट ऑफ 350 mesh कॅन बी स्प्रेड ऑन न्यू फ्लश, ऑर यू कॅन इवन यूज स्प्रे वेटेबल सल्फर ऑर ट्राइडीमॉस अर्ली मॉर्निंग मध्ये. हे तुम्ही जिथे जिथे इन्फेस्टेशन आहे फ्लावर वरती, लीव वरती, यू कॅन अप्लाय इट ऑन सच एरिया. सो उइडियम मँजिफेरा, पावडरी मिल्ड्यू ऑकर झाला तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये टाकलेलं आहे. इफ पावडरी मिल्ड्यू ऑकर्स ड्युरिंग फ्लावरिंग स्टेज, एंटायर फ्लावर्स विल गेट डिस्ट्रॉइड. दॅट मीन्स एक्झाम्पल, ऑल्टरनेट बेरिंगची व्हरायटी आहे अल्फान्झो, आणि ह्या वर्षी मला फ्लावर झाले आणि पावडरी मिल्ड्यू जर झाला म्हणजे ह्या वर्षी पण माझ्या झाडाला फळ लागणार नाही. सो पावडरी मिल्ड्यू इज अ डिझीज विच कॅन टर्न ऑन इयर ऑफ मँगो इन टू ऑफ इयर. ओके, हे ऑब्जेक्टिव्हला आहे, मी टाकलंय क्वेश्चन. नेक्स्ट वन इज अँथ्रॅक्नोज. तर अँथ्रॅक्नोज मध्ये लीफ स्पॉट, ब्लॉसम ब्लाइट, टिप ऑफ द फ्रुट्स विल गेट अफेक्टेड, तुमचे ब्लॅकिश ब्राउनिश spots start occurring on the leaves, on the panicle, on the fruits. Okay, mainly this is caused because of Colletotrichum gliosporoids. Anthracnose tumta khup sara fruits varti hai, even on grapes it is there. Causal organism is Colletotrichum gliosporoids. So it will affect all the stages. Tumcha panicle la affect karnar, young leaves la affect karnar, flowers la affect karnar, fruits la affect karnar. Okay, even it will affect the fruits after harvesting, during storage also this can affect. So for a post harvest pan he tumcha affect karta. Leaf spot asta tyachyamade kiwa tumcha blossom blight, your blossom will start getting killed, sukun janar. Okay, withering tip, tumche jithe young shoots ahet kiwa panicles jithe ahet, twig blight, te tumche kill honar, die honar. Okay, and on fruits black spots will develop and the fruit will start rotting. He jar kapla aat madhe ta that area will have rotting pulp. Okay, tender shoots and foliage are easily affected which ultimately cause dieback. Dieback means what, tumcha tips, twigs, young branches pasun te plant maral lagta. Okay, it will start killing the plant. Okay, in severe cases older twigs or older branches will also get affected. And in severe cases, the plant may get killed. Khub severe the anthracnose asel, if you have not used proper measures to control anthracnose, the entire plant can get killed. Okay, you can spray mancozeb 1 kg per hectare 0.2% solution banvaycha, kiwa carbendazim 0.1% solution pre-harvest spray, or 3 times at 15 days interval you can give to control this anthracnose. And next one is soupy mold. मी मगाशी सांगितलेलं, जिथं जिथं तुमची सकिंग पेस्ट असेल, हॉपर्स, जॅसिड्स, ऍसिड्स. सकिंग पेस्ट मीन्स वॉट, द अडल्ट अँड द निम विल सक द सेल सॅप, ज्यूस जो असतो तुमच्या प्लांटचा ते सक करतात. अँड दे विल एक्सप्रेट शुगरी सोल्युशन्स बिहाइंड, त्यांच्या मागे ते खातात आणि शुगरी सबस्टन्सेस एक्सप्रेट करतात. आणि त्या शुगरी सबस्टन्स वरती हे सुटी मोल्ड, कॅपनोडियम स्पीशीज, दिस सुटी मोल्ड विल ग्रो. ब्लॅक सुटी मोल्ड म्हणतात बिकॉज इट हॅज ब्लॅक कलर. आणि मग हे जर तुमचा सगळ्या लीफ वरती कव्हर झालं ब्लॅक सुटी मोल्ड, तर फोटोसिंथेसिस होत नाही, इट विल अफेक्ट द प्लांट ग्रोथ. ओके, यू कॅन स्प्रे डायमेक्रॉन 0.03% ऑफ डायमेक्रॉन प्लस मैदा 5%. 1 kg मैदा घेता त्याला, किंवा स्टार्च घेता, 1 liter पाण्यामध्ये मिक्स करून त्याला बॉईल करायचा आणि हे डायमेक्रॉन त्याच्यात टाकून तो स्प्रे करायचा, डायल्यूट करा
20 liters and then you can directly spray it on such affected plants. So this is your sooty mold, black sooty mold. So we have completed pest, diseases and disorders. And this is last slide. I already explained, you cannot export mango because of that fruit fly and mango stone weevil without this treatment. Now, tumhi irradiation karu shakta, irradiation gamma rays vagere, tumhi irradiate karu shakta 40 grays per minute. Kiva, you can give vapor heat treatment, steam treatment, vapor heat treatment dili jate, jene karun tumcha fruit cha je atmadla pulp ahe, that pulp reaches the temperature of 47.5 degrees Celsius for at least 20 minutes or more. Atmadla temperature tumhi increase karta, jene karun the stone weevil kiva fruit fly che je larvae vagere ase, those all get killed. So here you can see different countries, wherever export is occurring, all recommend this vapor heat treatment or hot water treatment. म्हणजे तुम्ही गरम पाण्यामध्ये त्याला fruits ला डुबून ठेवू शकता. That is also required. That is also recommended. So these are the three treatments which are done commonly in mango: irradiation, vapor heat treatment, or hot water treatment before exporting the varieties to other countries. Okay. ऑब्जेक्टिव्ह आहेत हे तुम्ही वाचू शकता. ऑल राईट, विथ दिस वी हॅव कम्प्लिटेड फर्स्ट क्रॉप कल्टिवेशन मँगो. ओके, कुणाला काही क्वेश्चन्स आहेत का? आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे मँगो, ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने पण खूप विचारले जातात. सो आय हॅव एक्सप्लेन एंटायर 2 hours ऑन युअर फर्स्ट क्रॉप. जसे जसे छोटे छोटे क्रॉप्स येतात तसं आपण एका लेक्चरमध्ये एक किंवा एका लेक्चरमध्ये दोन क्रॉप्स पण कव्हर करणार, बिकॉज यू हॅव वास्ट सिलेबस. ओके, इन दॅट केस वी विल नॉट गो सो मच इन डिटेल. ओके, डज एनीवन हॅव एनी क्वेश्चन? क्वेश्चन आहे का कुणाला?